रसिको नमस्कार। कलांगण संगमेश्वरच्या फेसबुक पेजवर मी विभंद कानिटकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। कलांगण संगमेश्वर तालुक्यातल्या रसिकांच्या कलेची भूक भागावी आणि संगमेश्वर तालुक्यातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी याच वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये कलांगण या संस्थेची आम्ही स्थापना केली। प्रयत्न असा होता की प्रत्येक तीन महिन्यानंतर वेगवेगळ्या कलेचे आविष्कार या माध्यमातून आपल्यापुढे सादर करावे, परंतु पहिला कार्यक्रम जानेवारी महिन्यात झाल्यानंतर लगेचच म्हणजे एप्रिलमध्ये जो पुढचा कार्यक्रम ठरला होता त्यापूर्वीच कोरोना महामारीचं संकट, वैश्विक संकट उभं राहिलं आणि या संपूर्ण प्रवासाला खीळ बसते की काय अशी एक शंका निर्माण झाली। परंतु या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्या रसिकांच्या समोर आपण अधिकाधिक व्यक्त व्हावं, या वेगळ्या माध्यमातून व्यक्त व्हावं असा विचार करून कलांगण संगमेश्वरने हा एक अभिनव उपक्रम सुरू केला। यामध्ये संगमेश्वर संपदा या नावाची आम्ही एक संवाद मालिका सुरू केली। याची थीम अशी होती की संगमेश्वर तालुक्यातील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात महनीय कार्य केलेल्या व्यक्तींबरोबर संवाद, आणि या माध्यमातून गेले सहा भाग संगमेश्वर संपदाचे सहा भाग आपण संगमेश्वर तालुक्यातल्या मान्यवरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। आजचं संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेचं आजचं सातवं पुष्प आहे आणि या आजच्या सातव्या पुष्पामध्ये आपण संवाद साधणार आहोत मूळच्या देवरुख येथील परंतु सध्या गोपटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका असलेल्या डॉक्टर निधी पटवर्धन यांच्याशी। डॉक्टर निधी पटवर्धन, आपलं कलांगणच्या या फेसबुक पेजवरती मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। रसिको, वस्तुतः असं आपल्याला वाटेल की गोपटे कॉलेजच्या प्राध्यापिका यांच्याशी एक वेगळा विषय म्हणून किंवा संगमेश्वर संपदामधून संवाद साधायचं खरं म्हणजे प्रयोजन काय, पण मी आधीच आपल्याला याची कल्पना देतो की आज मला निधीशी संवाद जो साधायचा आहे तो केवळ गोपटे कॉलेजच्या प्राध्यापिका म्हणून नसून एक बहुआयामी व्यक्तिमत्व काय असू शकतं, म्हणजे एकाच जीवनामध्ये एकाच आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरती किती काम करू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणून निधी पटवर्धन यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील तिच्या कामाबद्दल मी तिच्याशी बोलणारच आहे, परंतु त्याशिवाय समाजसेविका निधी पटवर्धन, लेखिका निधी पटवर्धन, सूत्रसंचालिका निधी पटवर्धन, निवेदिका निधी पटवर्धन, विविध मराठी भाषांची अभ्यासक निधी पटवर्धन, कलाकार निधी पटवर्धन, अभिनेत्री निधी पटवर्धन, तसंच योग प्रशिक्षिका निधी पटवर्धन, एवढ्या सगळ्या तिच्या आयामांना आपल्याला स्पर्श करायचाय आणि आपल्याला जाणून घ्यायचंय आणि म्हणून आजच्या मुलाखतीमध्ये निधीला मी अत्यंत कमी प्रश्न विचारणार आहे। त्याचं कारण असं की तिला मला प्रश्न विचारायच्या ऐवजी आता मी ज्या सगळी यादी तुमच्या समोर वाचली हे सगळे तिचे जे आयाम आहेत हे आयाम या मुलाखतीच्या माध्यमातून मला आपल्याशी उलगडून दाखवायचे। पुन्हा एकदा कलांगणच्या पेजवरती आपलं स्वागत करतो। भागवतांच्या घरात जन्माला आलेली योगिता हिचा योग पटवर्धनांच्या घरात गेल्यानंतर एवढं निधी संचय होईल असं वाटलं कधी वाटलं होतं प्रत्यक्ष? योग निधी हा जो प्रवास आहे ना तोच एक प्रकारानं हा प्रवास होईल असं मला वाटतं। तर कोकणामधल्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये माझं बालपण गेलं आणि ते निसर्गाच्या खूप खूप जवळ गेलं, तर त्याचा मला आता खूप फायदा, म्हणजे आता तेव्हा काही विचार करण्याची तेवढी कुवत नसते, पण जेव्हा आपण वळून साक्षी भावानं स्वतःकडे बघायला लागतो आणि मग वळून बघितल्यानंतर आपण जे काही थोडं बहुत आपल्या हाताला काही लागलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय वाटा असेल तर या कोकणातल्या निसर्गाचा मोठा वाटा आहे असं मला वाटतं। म्हणजे देवरुख सारखं एक छोटंसं हिरवगार खेड आणि ज्याच्यामध्ये सगळी व्रत वैकल्य आमची आजी करत असायची, दूध दुप्त घरामध्ये होतं आणि पहिले संस्कार कष्टाचे होते आमच्या घरामध्ये मिळालेले,
की कुठचंही काम असेल पडेल ते काम अतिशय व्यवस्थितपणे करायचं, मग ते आणि प्रत्येकाला घरामध्ये कामं वाटून दिलेली असेल. सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जे संस्कार असतात आपल्या कोकणातल्या घरात हो असेल, आणि अगदी म्हणजे दूध पोचवण्यापासून ते शेणखळा करण्यापर्यंत आणि ते शेणखळा केलेले हात मी पुढे शेअर मार्केटच्या बोल्टवरती पण हे करायला लागले, किंवा ज्या हातानं गाईचं दूध काढलं तर ते मी आकाशवाणीवरती निवेदन करताना हातात माईक पकडायला लागली. हा सगळा प्रवास मला वाटतं ना तो मोकळेपणा एक यावा लागतो आणि ते ह्या कोकणातल्या निसर्गानं मला दिला असं मला वाटतं. हा जो देवरुखातून सुरुवात झालेला प्रवास आहे, आपण आता तुझ्या शैक्षणिक कारकिर्दीकडे मला यायचंय सुरुवातीच्या या मुलाखतीच्या टप्प्यावरती. मला वाटतं या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात तुझी आठले सप्रे कॉलेजमधून झाली, आणि त्याच्यापूर्वी म्हणजे आठले सप्रे कॉलेजमधून तू प्राध्यापक म्हणून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात केलीस, त्याच्यापूर्वी प्रत्यक्षामध्ये तू मराठी विषय घेऊन बीए एम ए केलेला आहेस, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिले सहा महिने हे तू सायन्सला गेली होतीस आणि नंतर साईड बदलून पुन्हा आर्ट्सकडे आलीस, असा काही विषय होता ना? हो, याचं कारण की भरपूर मार्क मिळाले आणि त्यावेळेला आता कसं मुलांना 90% मार्क 95% असे सहज मिळतात, तो काळ असा काही नव्हता. म्हणजे आपल्या वडिलांना जरी विचारलं तर ते सांगतील की त्यांच्या काळामध्ये 60% म्हणजे खूप असायचं. आमचा असा काळ होता, म्हणजे आपला असा काळ होता म्हणूया की 80% वरती जर मुलाला मुलीला मार्क मिळाले असेल तर ती बऱ्यापैकी हुशार आहे असं मानलं जायचं, आणि तसे मार्क मला मिळालेले असल्या कारणानं सगळेजण सायन्सला जातात, चला आपण पण सायन्सला जायचं असं होतं. पण मुळात मला आवड कसली आहे, माझ्यामध्ये वाकून बघून मला काय आवडतंय ही क्षमताच त्यावेळेला नव्हती. किंवा आता जे मोठं पेव फुटलेलं असतं की ऍप्टिट्यूड टेस्ट करून घ्यायची आणि असं काही नव्हतं. फक्त घरातले लोक म्हणत होते तुला जे शिकायचं असेल ते शिक, आम्ही त्याला तुला पाठिंबा देतो. म्हणून मी इथे आले. इथे आल्यानंतर मी दांडेकर मानचिन्ह जे असतं तर ज्युनियरसाठी पहिल्यांदाच ती स्पर्धा सुरू झालेली होती, मी भाग घेतला, मला त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस मिळालं आणि माझ्या लक्षात आलं की ना मला नाटक आवडतंय, मला कविता आवडतायत, मला प्रेझेंट व्हायला आवडतंय आणि मी काय करते हे सायन्स मी का घेतलंय. आणि ज्या वेळेला त्या खेकड्याचं चित्र काढायचं होतं तर मी काही न काढता अशी बसून राहिले आणि आपटे सरांनी मला विचारलं तू काय काढत नाहीयेस, तर म्हटलं सर मला हे अजिबातच आवडत नाही, म्हणजे मला तुम्ही एखादी बालकवींची कविता म्हणायला सांगा हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे किंवा औदुंबर सारखी कविता म्हणायला सांगा तर ती चित्र मी काढेल, मी हातचं चित्र नाही काढू शकत. तर ते म्हणाले अगं तुला समजत नाही का की तुझी साईड नाहीये. मी म्हटलं सर मला ते काही माहिती नाही. मग तारे सरांना भेटले मी इथे आणि ते म्हणाले की तुझं मी आतापर्यंत बघितलंयस की तू सायन्सची विद्यार्थिनीच नाहीयेस, तो केमिस्ट्रीचा वास मला सहन व्हायचा नाही, ते परीक्षा नळीमधलं गुलाबी द्रावण हलवत बसायला मला आवडायचं नाही. मग मला कळलं की मला हे आवडत नाहीये आणि हे कळणं खूप महत्वाचं असतं आणि त्या योग्य वेळी कळणं हे जास्त महत्वाचं असतं. तिथे तुझ्यातल्या तुला सत्वाचा स्वत्वाचा शोध लागला असं म्हणता येईल, तिथून तू जागा बदललीस, साईड बदललीस आणि आर्ट्सला गेलीस, त्याच्यानंतरचा तुझा शैक्षणिक प्रवास हा उत्तमच आहे. आता पुन्हा मी येतो आठले सप्रे कॉलेज कडे. आठले सप्रे कॉलेजपासून ह्या अध्यापनाच्या विषयाची तुझी सुरुवात झाली. आठले सप्रे कॉलेजपासून गोपटे जोगळेकर कॉलेजपर्यंतचा तुझा हा प्रवास याच्या विषयी ऐकायला आवडेल. आठले सप्रे कॉलेजमध्ये असताना मला ऍक्टिंगची आवड होती, मी सांगितलं तसं. ज्या वेळेला पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठानं असं त्यावेळेला मुंबईतल्या मुंबईतच स्पर्धा होत असत आणि तिथलीच महाविद्यालय भाग घेऊ शकत असत, इथल्या ग्रामीण भागामधल्या महाविद्यालयांची मुलं तिथे जायचीच नाही. त्यावेळेला पहिल्यांदा त्यावेळेचे विद्यार्थी कल्याण विभागाचे जे संचालक होते पहिल्यांदा त्यांनी ह्या स्पर्धा इकडे आणल्या कोकणामध्ये पहिल्यांदा, म्हणजे 950 कॉलेजेसमधली अनेक कॉलेज वंचितच असायची, तेव्हा मी पहिल्यांदा त्याच्यामध्ये भाग घेतला आणि मला मुंबई विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळालं अभिनयाचं आणि त्यांनी माझी निवड केली युथ फेस्टिवलसाठी. मग ज्या युथ फेस्टिवलमध्ये माझ्याबरोबर विवेक ओबराय होता, मानसी गळकर होती, लतिका सावंत होती, आता खूप हाडा होता शैलेंद्र सिंग हाडा, आता सावरियाचं गाणं ज्याने म्हटलं होतं, ही सगळी खूप खूप आपापल्या क्षेत्रामध्ये आता खूप चांगलं करणारी, आता ज्यांनी नाव कमवलेलं आहे अशी आहे.
तर तिथे मला कळलं की अरे आपण हे म्हणजे हे कलाक्षेत्रच आपलं आहे आणि ऍक्टिंग. तर पहिल्यांदा सुरुवातीला मला अभिनेत्री व्हायचं होतं, हे मी अगदी प्रामाणिकपणे कबूल करते. एक छोटासा किस्सा सांगते. लहानपणी सातवीत असताना शाळेत बाईंनी विचारलं की कोण होणार तुम्ही, असं ऑब्व्हियसली सगळे विचारतात ना तसं. सहित हातवरती करून सांगायचं बाई मी नटी होणार. आणि असं म्हटल्यानंतर सगळेजण म्हणजे असं माझ्याकडे बघायला लागले. बाई पण बघायला लागले, म्हणजे आईला बोलावलंय म्हणून सांग. आणि बाईंनी आईला सांगितलं, आईने जी माझी धुलाई केलेली आहे घरी. आणि ते म्हणाले तुला नटी व्हायचंय का पुढे जाऊन. काय गावामध्ये नाटकामध्ये पारावरती काम करणारी जी नटीच शब्द आपण पूर्वी वापरत असू, अभिनेत्री हा नंतर दर्जेदार असा शब्द, हा गोंडळ शब्द म्हणूया आपण. हा तर ते नट म्हणजे वाहून नेणं जे अभिनय आहे, तर ते जे आहे नट किंवा नृत्यवर्ण हा शब्द आलाय. तर हे जे काय होतं ते मला आवडायचं की कोणी काय कसं चालतोय कसा बोलतोय ह्याची ऍक्टिंग करायला आवडायची. तर ते मला व्हायचं होतं. मी त्याच्यासाठी मुंबईलाही गेले होते. म्हणजे आठवे सप्रे महाविद्यालयातनं मी मुंबईला गेले. मी आला अडाण्याच्या गाडामध्ये काम केलं. माझ्याबरोबर अजय वढावकर वगैरे होते. प्रकाश बुद्धिसागरांनी नाटक ते केलं होतं. पण माझी राहायची सोय नव्हती मुंबईमध्ये. आणि किती दिवस लोकांकडे राहणार. आजकाल घरून सपोर्ट असतो की तुम्ही राहा आणि मग तुम्हाला जे करायचं असेल ते करा. पण कोकणातल्या एका मध्यमवर्गीय गावामधून आमच्या घरातल्या लोकांनी असं सांगितलं की तिथे राहण्याची सोय कशी होणार आहे तुझी. आणि मला ते क्षेत्र जसं जसं आतमध्ये गेले तसं तसं त्यांच्या सगळ्या त्या तालमा आणि म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी बघता बघता मग माझ्या अशा लक्षात आलं ना की माझा स्वभाव ह्याला सूट नाही करत. मी इथे फार काळ रमेन असं वाटत नाही. आणि इतरांचं कोणाचंच सतत ऐकून घेणं हे माझ्याच्याने शक्य नाही होणार. मग हे सगळं आणि मला माझी आवड पूर्ण करायची ना, तर जेव्हा संधी मिळेल आयुष्यात तेव्हा मी करेन. सायमल्टेनियसली माझा अकॅडमिक्स खूप चांगला आहे आणि टीवायला मी महाविद्यालयामध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी होती. तर आणि मराठी हा विषय मला अतिशयच आवडत होता. आणि डॉक्टर सुरेश जोशी जसं शिकवायचे तसं कधीतरी आपल्याला संधी मिळाली तर आपल्याला शिकवायला आवडेल. आणि स्टुडंट डे असायचा त्यावेळेला मी विषय शिक्षक झाले होते. मी मराठीत शिकवलं होतं 9वीत असताना सुद्धा. तर हे जे म्हणजे वाङ्मयाचे बाळकडू आहे ना ते पण खूप चांगलं. माधव कुंडविलकर लहानपणापासून मी त्यांच्या घरी जात असे. आणि त्यांनी म्हणजे एक वाचनाचे संस्कार असतात ना, ते गेले की नेहमी पुस्तकं द्यायचे वाचायला. किंवा लेखकांचे पत्ते सुद्धा मी त्यांच्याकडनं घेतले. आता तू माधव कुंडविलकरांचा उल्लेख केलाच आहेस म्हणून नुकतंच कुंडविलकर सरांचं निधन झालं. कलांगण संगमेश्वरच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. तू आत्ता जे म्हणालीस की मला नटी व्हायचं होतं, त्या तुझ्या अभिनय प्रवासाकडे मला मुलाखतीच्या पुढच्या टप्प्यात जायचं आहे. पण तोपर्यंत आठले सप्रे कॉलेजकडून गोपटे जोगळेकर कॉलेजकडे जो तुझा प्रवास आहे, म्हणजे गोपटे कॉलेजमध्ये खऱ्या अर्थानं देवरुखातून रत्नागिरीला शिफ्ट झाल्यानंतर हा जो तुझी जी कारकीर्द चढायला लागली असं एक प्रकारे म्हणता येईल, तर ह्या गोपटे कॉलेजमधल्या प्रवासाविषयी काय सांगशील. गोपटे कॉलेजमध्ये मी इथे आले पहिल्यांदा आणि खूप चांगले. आपण आता ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत तर ही वास्तू पु ल देशपांड्यांची सासूरवाडी आणि ठाकूर बंगला. आता ठाकूर बंगल्यावरती हे आता आशुतोष एन्क्लेव ही बिल्डिंग आता इथे बांधली गेलेली. तर माझी अशी एक प्रामाणिक इच्छा होती की मला शंकराचं देवस्थान कुठे आसपास असेल. एक लहानपणापासून मनामध्ये श्रद्धा होती की असेल असं. आणि बिल्डिंगचं नाव शंकराचं असेल अशी जर मिळाली तर खूप बरं होईल. तसं आशुतोष कमी वेळामध्ये तोषणारा तर ते मिळालं. आणि विश्वेश्वराचं मंदिर इथे खाली असं. म्हणजे हा माझा ना भाविक पिंड म्हणशील ना तर तो लहानपणापासून तयार झाला. त्याला काही हे नाही करू शकत. म्हणजे तो श्रद्धाळू. आणि हे करताना या महाविद्यालयामध्ये डॉक्टर देवसरांनी मला ही जी संधी दिली की इथे तुला तुझ्या गुणांचं सगळ्या चीज होईल असं त्यांनी सांगितलं. मला त्या पद्धतीनं इथे मला कल्चरल डिपार्टमेंट, आज मी स्टाफ वेलफेअरची सेक्रेटरी आहे, फंक्शन कमिटी माझ्याकडे आहे, त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे गोपटे कॉलेज ना एक विद्यापीठ आहे. तुम्ही इथे आल्यानंतर पडेल ते काम तुम्ही करता आणि इतकं नवीन नवीन शिकता की तुम्ही जगातल्या कुठल्याही ठिकाणी गेलात तर तिथे तुम्ही काम करू शकता. बरोबर. हा हे एवढा माणूस इथे तयार होतो. इथे आल्यानंतरच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट एनईटी
ही परीक्षा नाही आधीच पास झाली. मी 2001 लाच पास झाले. तुम्ही पहिल्या अटेम्प्टला नेटची परीक्षा पास झालीस आणि मग इथे आल्यानंतर पीएचडी झाली. नाही मी आधीच पीएचडीचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं. पीएचडीचा तुझा विषय काय होता? माझा 60 मराठी साहित्यातील व्यक्तिचित्रांची वाङ्मयीन चिकित्सा हा विषय होता आणि व्यक्तिचित्र हा फॉर्म मी निवडलेला होता. जसं साहित्याचे प्रकार आहेत कथा कादंबरी नाटक कविता आणि उरलेलं सगळं ढकलून द्यायचं ललित गद्यामध्ये अशी एक जी एक धारणा आहे. तर प्रवास वर्णन हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार होऊ शकतो तसंच व्यक्तिचित्र हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार असण्याच्या सगळ्या शक्यता त्याच्यामध्ये आहेत हे मी त्याच्यामधनं मांडण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रवास सुरू असताना महाराष्ट्र शासनाच्या लँग्वेज ऍडव्हायझरी कमिटी या कमिटीवरती तू काम केलंस. एक शासनाच्या कमिटीवरती काम करतानाचा एक अनुभव म्हणजे रत्नागिरीतल्या एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करतानाचा हा अनुभव वेगळा असेल पण राज्यस्तरावरच्या एखाद्या शासनाच्या समितीवरती काम करतानाचा अनुभव याबद्दल काय सांगशील? खरं सांगू का निबंध, मला ना खूप काम करायला त्या समितीत नाही मिळालं. कारण काय माहिती की मी एक वर्ष झालं आणि सत्तांतर झालं आणि मग सरकार चेंज झालं मग ती आता समितीचं पुनर्गठन अजूनही सुरू आहे त्यामुळे मला काही काम करायला त्याच्यामध्ये मिळालं असं काही झालं नाही. पण राज्य हा नियुक्ती तिथे झालेली आहे पण राज्य मराठी विकास संस्था ही जी शासनाची संस्था आहे मराठीच्या ह्याच्यासाठी काम करणारी तर तिथे मात्र मी खूप काम केलं. त्या ठिकाणी मी शालेय मराठी शब्दकोश हे स्वतःहून प्रत्येक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना किती महत्वाचे आज आपल्या सगळ्यांकडे डिक्शनरी असते पण मराठीचेच मराठीमध्ये असणारे अर्थ सांगणारे शब्दकोश असतात हे मुलांच्या गावीही नसतं त्यांना माहितीच नाहीये म्हणजे ही मराठीची डिक्शनरी का असं मुलं विचारतात. तर मग त्यांना सांगायला लागतं की डिक्शनरी या शब्दाचा अर्थ काय तर शब्दकोश मग मराठीचे इंग्रजीमधनं मिळणार का असंही म्हणजे आपल्या म्हणजे इंग्रज गेले पण आपल्यावरती एवढा प्रभाव आहे अजून त्या सगळ्याचा की अजूनही आपल्याला डिक्शनरी कळतं पण शब्दकोश कळत नाही. मग ते त्यांना सांगावं लागलं की हे बघा आणि नुसतं नाही आधी ते समजून घ्यायला लागते तो शब्दकोश समजून घ्यायला लागतो. तर साधा दात शब्द आहे ते मुलांना मी शाळांमध्ये जाऊन हे समजून सांगितलं आणि राज्य मराठी विकास संस्थेकडनं हे भारंभार म्हणजे अशी पोतीच्या पोती मी वाहून नेलेली आहे. शाळांमध्ये जायचं आणि शब्दकोश अगदी अल्पदरामध्ये विकायचे आणि सगळे पैसे राज्य मराठी विकास संस्थेकडे पाठवायचे. या अर्थानं त्या राज्य मराठी विकास संस्थेच्या कामात तुझा हातभार लागला आणि त्या अनुषंगानं मराठीच्या प्रसारासाठी म्हणजे नुसतंच मराठी असे आमुची माय बोली हे कवितेत लिहिण्यापुरतं न सीमित राहता प्रत्यक्ष त्याच्यासाठी काहीतरी कार्य तुला करता आलं. इथून मुंबई युनिव्हर्सिटीच्या पेपर सेटर आणि एक्झामिनर याही जबाबदाऱ्या याही ही दायित्व तू पार पाडलेली आहेस. याच अनुषंगाने मला विचारायचंय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एक अशी तक्रार असते म्हणजे विशेषतः एक्झामिनर ऑफ द मुंबई युनिव्हर्सिटी म्हणून हा प्रश्न विचारतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांची अशी तक्रार असते की काही विद्यार्थी हे जेव्हा गुणचा निकाल येतो तेव्हा नापास असा शेरा त्यांना येतो आणि त्याच्यानंतर रिचेकिंगला गेल्यानंतर तो पास असा होऊन येतो. विद्यापीठाची ऑथोराइज्ड एक्झामिनर या नात्यानं ही सगळी गडबड काय होते नक्की? कसं आहे माहितीये का ही सिस्टीम आहे ना आपल्या मुंबई विद्यापीठाला एवढा डोलारा त्याचा मोठा आहे ना तो खरं झेपत नाही विद्यापीठाला. ही खरी गोष्ट आहे की 950 कॉलेजेस आणि म्हणून आपल्याकडे उपकेंद्र पण इथे केलेलं आहे. एक स्वतंत्र विद्यापीठाची मागणी पण चाललेली आहे. त्या सगळ्या एक्झाम ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला कोणीतरी एक कंट्रोलर दरवेळेला नवीन येत असतो त्याचे स्वतःचे म्हणून काही मतं असतात त्या पद्धतीने ती सिस्टीम बनते. आता एक्झामिनर म्हणून मला काय करायचं असतं पेपर सेटिंग करायचं त्या त्या ठिकाणी ते निकाल व्यवस्थित पोचले हे बघितलं की ते काम संपतं. बाकीचं सगळं कामाची जबाबदारी तिथलं सगळं क्षेत्र कार्यक्षेत्र करत असतं आणि आम्हालाही समजतं की ह्या विद्यार्थ्याला एवढे कमी मार्क मिळणार नाहीयेत. मी स्वतःहून अनेक विद्यार्थ्यांना सांगितलं की तुझे मार्क तू रिचेकिंगला पाठव. पण असं होण्याचं कारण काय? आता ह्या सिस्टीम मध्ये काय कारण काही वेळेला अनुभव असा आहे की प्रत्यक्षात पुढच्या टप्प्याची तयारी करायला सुरुवात करतात विद्यार्थी आणि त्याच्यानंतर कधीतरी तो निकाल येतो. बरोबर. ही एक प्रकारे जी मानसिक अवस्था ज्या अवस्थेतून त्या विद्यार्थ्यांना जावं लागतं केवळ यासाठी सोसतात. ही मुलं खरंच खूप सोसतात आणि तिथपर्यंत जातात
आपली तक्रार गाऱ्हाणे घेऊन जातात. बऱ्याच अंशी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही म्हणजे इथलं आमच्या महाविद्यालयीन पातळीवरती आम्ही आमचे रजिस्ट्रार आहेत ते करत असतात. आणि जोपर्यंत त्याला त्या विद्यार्थ्याला पण काय माहिती तो न्याय मिळवून द्यायचा म्हणजे आम्हाला फक्त पाठी लागावा लागेल. प्रत्यक्ष तिथली कारवाई होणार आहे, फॉलोअप एवढंच हातात राहतं. त्यामुळे विद्यापीठाच्या कारभारामध्ये नेमकी गडबड काय होते हे मी अधिकृतरित्या नाही. शेवटी व्यवस्था शरण आहोत आपण सगळेच जण असं म्हणता येईल. ठीक आहे, एक वेगळा विषय म्हणून या निमित्ताने मी विचारला, शेवटच्या या शैक्षणिक कारकिर्दीच्या तुझ्या टप्प्याकडे जात असताना मगाशी आपण पीएचडीचा उल्लेख केला, पीएचडी मिळवल्यानंतर आता ह्यानंतर जी मुलं पीएचडीसाठी अभ्यास करतात यांना सुद्धा तू गाईड म्हणून काम करतेस असा एक तुझ्या सगळ्या ह्याच्या आयामामधला एक आणखीन एक आयाम आहे. आणि हा विशेष उल्लेखनीय मला वाटतो कारण पीएचडी ही तशी काही सोपी गोष्ट नाही. म्हणण्यापेक्षा तुझी पीएचडी ही अभ्यास करून मिळवलेली पीएचडी असल्यामुळे त्याचं मला जास्त कौतुक करावं असं वाटतं. आणि म्हणून आत्ताच्या ज्या विद्यार्थ्यांना पीएचडी साठी तू गाईड करतेस त्याच्याबद्दलचा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला काय अनुभव आहे? आता कसं आहे, चार जण माझ्याकडे आहेत, त्याच्यामधले रत्नागिरी जिल्ह्यातली एकच एकीचं रजिस्ट्रेशन माझ्याकडे आहे, एक गोव्यामधली आहे, एक नाशिकचा मुलगा आहे आणि एक मुंबईची मुलगी आहे. अशी चार जण आता रजिस्टर झालेली आहेत आणि माझं त्यांना स्वच्छ आणि स्पष्ट अगोदरच सांगितलेलंच असतं त्यांना. जोपर्यंत मला वाटत नाही की हे तुमचा ही संशोधन पद्धती ह्या योग्य मार्गाने गेलेली आहे तोवर तुम्हाला परत करावं लागेल. आणि जे जर ती परत करायची तयारी तुमची असेल तर तुम्ही मला गाईड म्हणून ठेवा, नाहीतर तुम्ही तुमचा गाईड बदलून घेऊ शकता. असं इतकं स्वच्छ आणि स्पष्टपणाने सांगितलेलं असलं की विचारांमध्ये एक स्पष्टता राहते, क्लॅरिटी राहते. आणि आपण मुलांना सांगितलं त्या पद्धतीने ते करतात. काही वेळा अडचणी येतात, आता अडचणी येत, ह्या कोविडच्या काळामध्ये दोघांची रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी गेलेली आहे पण अजून त्यांना तो नंबर मिळालेला नाही. असं काही जणांचं टेक्निकल अडचणी आहे पण अभ्यास करत राहायला काही हरकत नसते, अभ्यास आपला करत राहायचा. हे मात्र मी त्यांना सांगितलं, ज्याच्यामध्ये एका विद्यार्थिनीनं रत्नागिरी जिल्ह्याचा सांस्कृतिक संपूर्ण आणि बोलींचा अभ्यास ती करते तर तो एक खूप चांगला दस्तऐवज होईल असं मला वाटतं निश्चितपणाने. जसं पालघर जिल्ह्याचा झालेला आहे तसा हा इथला रत्नागिरी जिल्ह्याचा होईल असं वाटतं. आता तू विद्यार्थ्यांना गाईड करतेस ह्या विषयातून पुढे जाताना फक्त मगाशी तो मुद्दा राहून गेला होता की तू जेव्हा पीएचडी केलीस तेव्हाच्या तुझ्या गुरुंचा उल्लेख आपल्या या मुलाखतीच्या निमित्ताने व्हावा. हो, डॉक्टर विनायक गंधे माझे गुरु आणि त्यांचे परात म्हणजे माझे परात्पर गुरु डॉक्टर सुरेश जोशी, कारण डॉक्टर सुरेश जोशींकडे डॉक्टर विनायक गंधेंनी पीएचडी केली. आणि अजून एक मला उल्लेख करावा लागेल, आता ते हयात नाही पण डॉक्टर विद्याधर करंदीकर हे माझे परममित्र होते आणि ते डेंटिस्ट होते, दंतवैद्य आणि शिवाय अ का पिरियळकर पारितोषिक मिळवणारे साहित्यिक म्हणजे समीक्षक असं म्हणा, साहित्यिक पण ते होतेच अर्थात. पण त्यांनी मला सांगितलं की आपल्याला जर एखादं काम करायचं असेल तर ते नेत्यानं कशा पद्धतीने करावं लागतं. अर्थात माझे गाईड मला गाईड करत होतेच पण सायमल्टेनियस जसं दत्ता 24 गुरु केले तसं ते तुमच्या प्रवासामध्ये ना अनेक गुरु तुम्हाला भेटतात. तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कोणी शिकवतो, कोणी लेखन पद्धती शिकवतो, कोणी तुमच्या शैलीवरती कमांड कशी आली पाहिजे हे शिकवतं. तसं या सगळ्यांनी म्हणजे डॉक्टर ते मी एक डोक्यात घेतलं होतं की माझी लोकांना असं कितीतरी वर्ष आपली करत असतात तर ते मला तसं नकोय. माझी पीएचडी ही बरोबर 2 वर्ष जर आपल्याकडे तर ती 1.5 वर्षामध्ये पूर्ण झालेली असली पाहिजे, पण अगोदर 1.5 वर्ष माझं काम सुरू झालेलं होतं आणि मी 10-10 तास अभ्यास करायची, रोजचा 10-10 तास मी अभ्यास केलेला आहे. आणि जयकर ग्रंथालय असेल, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय असेल, जिथे जिथे म्हणून संधी असेल त्या त्या ठिकाणी पडीक राहून जितकं काही घेता येतील तेवढं घेऊन साहित्यिकांच्या मुलाखती मी आनंद यादवांना भेटले, मधु मंगेशकर्णिकांना भेटले, रवींद्र पिंग्यांना भेटले, ज्यांच्या वरती मी काहीतरी लिहितीये तर या लोकांना भेटणं पण मला खूप आवश्यक आणि जोपर्यंत असं समाधान होत नाही ना तोपर्यंत ते काम करत राहायचं. आज मी आता परत प्रबंध उघडून बघितला तर मला असं वाटतं ह्याच्यात अनेक जागा आहेत की अजून काम करता आलंच का याच्यामध्ये. आणि ते नेहमीच तुम्हाला जाणवतं की तुम्ही एक टप्पा पार करून आलात की त्याच्या मर्यादानंतर काही काळात तुम्हाला लक्षात येतात. त्यामुळे पुस्तक करायची मी घाई नाही केली त्याची, की लगेच आपण पुस्तक लगेच काढून टाकायचं त्याचं. या सगळ्या शैक्षणिक प्रवासामध्ये
दोन कॉन्फरन्सचा उल्लेख मला या मुद्द्यावरती करायचा आहे आणि त्यातली एक कॉन्फरन्स ही तुझी परदेशात करण्याची तुला संधी मिळाली रोमानियामध्ये आणि दुसऱ्या कॉन्फरन्सचा मला उल्लेख करायचा आहे ती म्हणजे प्राच्यविद्या परिषदेच्या पुण्याला जे तुला कॉन्फरन्समध्ये सहभागी होता आलं या दोन कॉन्फरन्स विषयी काय सांगशील विशेषतः रोमानियाला परदेशात तुला जे कॉन्फरन्स करता आली त्याचा अनुभव काय सांगशील त्यावेळेला असं होतं ना की युजीसी थ्रू तुम्हाला जर एखादं संशोधन करायचं असेल आणि परदेशामध्ये जर तुम्हाला तो पेपर रिडिंग करायचा असेल तर तो दर्जेदार पेपर तुम्ही तयार करायचा आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी जायचं तर लिंग्विस्टिक्स म्हणजे मला मी शिकवताना मी मराठी जरी असेल ना तरी माझा मराठीमधला अतिशय आवडता भाग म्हणजे भाषा विज्ञान आणि व्याकरण हे दोन माझे अतिशयच आवडते जसं मला शाळेमध्ये असताना गणित हा माझा आवडीचा विषय होता तसं भाषा विज्ञान आणि व्याकरण हे दोन विषय माझे आवडायचे तर मग भाषा विज्ञानावरती मला काय करता येईल तर त्यावेळेला ह्या रोमानियाच्या ह्याच्यामध्ये हा एक म्हणजे वेगवेगळे होते घटक विषय होते वेगवेगळे तर त्याच्यामधल्या ह्या लिंग्विस्टिक्स ह्याच्यामध्ये मी तो दिला की नेमका भाषा विज्ञान शिकताना विद्यार्थ्यांना कन्सेप्ट शिकायला अडचणी काय येतात ती लिंग्विस्टिक्स टीचिंग बॅरियर्स अँड रेमेडीज असा माझा तो पेपर होता आणि ते एक आव्हान होतं माझ्यासाठी की 22 तासांचा प्रवास दोन ट्रेन दोन फ्लाईट चेंज करून जायचा एक पहिल्यांदाच मी जाणार होते अशी आणि ते सगळं करत असताना एक माझी ट्रेन मिस झाली तिथे आणि ट्रेन मिस झाली म्हणजे मला कळलंच नाही ती ट्रेनच नव्हती आणि मी कसलं तिकीट काढलं होतं ऑनलाईन मला आता नाही आठवत आणि मी म्हटलं आता मी जर पोहोचले नाही वेळेवरती तिथे फ्लाईटला तर काय होणार असं पण तिथल्या लोकांनी तिथे एक आलेला स्वित्झर्लंडचा पेपर वाचायला मनुष्य आलेला होता मी काय माहिती नाही ईश्वरावरती श्रद्धा ठेवून भरोसा ठेवला की या माणसाबरोबर गेलो तर मला मी बरोबर पोहोचू शकेन आणि तसंच आणि पैसेही नव्हते कारण सगळे पैसे संपवून टाकलेले होते आम्ही कारण की आता ते ली ठेवून तिकडे ली हे हा चलन आणि किंवा रोन असं ते चलन होतं तर ते मी सगळं संपवलं कारण आता जायचं आता ही शेवटची माझी ट्रेन आहे मी ट्रेन झाली की माझी फ्लाईट आहे पण तेही नाही मग त्याने मला सांगितलं की त्यांनी त्या कंडक्टरने विचारलं तर आपल्याकडे पैसेच नाही आहेत असं सांगायचं आणि म्हणजे खरंच कुठच्या तरी सिनेमामध्ये शोभेल ना असा तो सगळा सीन होता पण त्या रोमानियामध्ये मला माझं इंडिया असा बॅच बघितल्यानंतर एक मुलगी आली आणि ती म्हणाली ओ इंडिया बोले चुडिया बोले कंगना आणि ती तिथली लोकल नेटिव्ह तिथल्या तिथ्या राहणारी होती आणि ते भयंकर आपले बॉलिवूडचे चित्रपट बघणारी माणसं इतक्या काय म्हणतो साता समुद्र पार पण ते आपले चित्रपट बघतात आणि तिला ते गाणं येत होतं मला आश्चर्यच वाटलं मला असं वाटलं की खरंच जग खूप जवळ आलेलं आहे असं आणि हे एक नवीन होतं मला की तिथे ती भाषा मला हिंदी ऐकायला मिळालं हे खूप आणि मग तिथे गेल्यावर कळलं की अरे चाय हा शब्द ते चहा म्हणजे चाय किंवा तिथे आप म्हणजे पाणी हे हा शब्द त्या ठिकाणी अर्थात ग्रीक लॅटिन आणि संस्कृत या तिन्ही भाषांची जनक भाषा एक होती आणि ती आता उपलब्ध नाही हे संशोधन सर विल्यम जोन्सने आधीच मांडलेलं आहे मी काय त्याच्यात नवीन सांगत नाही म्हणजे ह्याचा प्रत्यय आला मला तिथे बरोबर आणि पुण्यातल्या प्राच्यविद्या पुण्यात नाही ती रत्नागिरीमध्ये झाली होती या ठिकाणी प्राच्यविद्या परिषदेनं पण इथे आयोजित केली होती आणि तिथे भाषा विज्ञानाचा विषय होता आणि भाषा विज्ञानाच्या विषयामध्ये जसं मी सांगितलं ना एक एक कॅटेगरी असते तिथे तुमचे पेपर प्रेझेंट करायचे असतात आणि बक्षीस असतात त्याला उत्तम प्रेझेंट केला पेपर तर बक्षीस असतं तसं मला त्याच्यात बक्षीस मिळालं होतं ह्या आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर देताना तू बोले चुडिया हे गाणं म्हणून दाखवलंस तेव्हा तुझ्यातली गायिका किंवा तुझ्यातला गायन कला ही थोडीशी समोर आली आहे मला कला क्षेत्राकडे जायचंय पण तत्पूर्वी तू ह्या प्रश्नाच्या उत्तरात भाषा विज्ञानाबद्दल पण बोललीस आणि म्हणून भाषा विज्ञानापासून सुरुवात करतो शैक्षणिक कारकिर्दीच्या नंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भाषा विज्ञान याच्यामध्ये तू अनेक संशोधन पेपर केलेस त्याच्यातला एक भाषा विज्ञानाच्या प्रचारासाठी किंवा मराठीच्या प्रचारासाठी मगाशी एक आपण उल्लेख केला की तू त्या सगळ्या विश्वकोशांचं वाटप केलंस शब्दकोशांचं विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत हेही एक मराठीच्या प्रसारासाठी केलेलं काम आहे आता भाषा विज्ञान संशोधनामध्ये काम करत असताना कोकणी दालती मुस्लिम बोली याबद्दलचं तुझं विशेष जे काही काम आहे किंवा जो काही तुझं संशोधन आहे
ह्याच्याबद्दल काय सांगशील? कसं आहे मी इथे आल्यानंतर दालदी मुस्लिमांना मी कधी याच्यापूर्वी भेटलेलेच नव्हते, कारण देवरुखामध्ये काही दालदी मुस्लिम लोक नाही. तर इथे आल्यावर मी बघितलं की त्या मुली आहेत ना, तर तो म्हणजे आपण पंचमीचा ऊन हून प्रत्यय जो आहे ना, तर त्याच्या ऐवजी म्हणजे आता आपण म्हणतो ना की कपातून चहा दे असं, तर ती म्हणजे कोपासची चहा दे असं म्हणलं होती. तर मग म्हणजे म्हटलं की हा शी प्रत्यय जर ह्या लावत असतील तर यांचे ना सगळे विभक्तीचे प्रत्यय शोधून काढायला पाहिजेत आपल्याला की काय काय आहे. आता खूप गमतीशीर गोष्ट आहे, आता आपण केवल प्रयोगी अव्यय वापरतो, म्हणजे एखाद्याला हात मारत असताना अरे अगे हा गे बा असे वापरतो, आणि ही सगळी म्हणजे हा कमाल नाही, हा एकच आहे. फक्त ते केवल प्रयोगी अव्ययामधनं काय होतं की तो भाव व्यक्त होतो. त्यांच्याकडे ना मुलगी असेल तर तिला याव असं म्हणते, याव. आणि ती लग्न झालेली नाही, म्हणजे तरुण छोटी मुलगी असेल ना तर तिलाच फक्त याव म्हणायचं, मुलीलाच याव म्हणायचं, बाकी नाही कोणाला म्हणायचं. मग हे माझ्या लक्षात आलं की आपण हे रिसर्च करू शकतो. आणि मग मी त्या सगळ्या खाडीपट्ट्यातनं फिरले आणि त्यांच्या खाद्य संस्कृतीवरती सुद्धा मी संशोधन केलं आणि भाषेवरती पण केलं. आणि मग तो युजीसीला माझा पाऊण लाखाचा प्रोजेक्ट मी सबमिट केला. हा हो, आणि छान झाला तो, आणि खूप लोकांनी सहकार्य केलं त्या ठिकाणच्या. यांच्यातली काहीतरी गाणी पण तुझी या दालदी मुस्लिमांची बद्दल तुझी गाण्यांची पण माहिती आहे. मगाशी तू ती गाणं म्हटलंस म्हणून मला आठवण झाली की ह्याच्यातलं एखादं गाणं आमच्या रसिकांना म्हणून दाखव ना. आता कशी माहिती, इथे राहणारी जी स्त्री आहे ना कष्टाळू, ती म्हणजे भात काहीतरी पिकवते पण हा, म्हणजे असं कुठेतरी पडवळ लावेल किंवा काय लावेल, गुहागर पट्ट्यामध्ये वगैरे असं या गेलात ना तर त्या ठिकाणी किंवा त्याच्यासोबत काहीतरीच आहे, म्हणजे गुलगुले करून विकेल, कुठे सांगणी विकेल, असं ते काही पदार्थ करून पण विकेल. अगदी तुम्ही गेलात ना तर छोटे 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 असं कसल्या तरी गाळ्या असतात, मग शेवपुरी असेल, उकडलेली अंडी ठेवलेली असतील, असं काहीतरी ती करत असते. आणि बरेच जण बाहेर असतात म्हणजे बोटीवरती असतात, आणि मग त्यावेळेला तिला असं वाटतं की आता पहिला पाऊस झाला पण माझा नवरा काही घरी नाही. मग आणि स्त्री आहे ना, तर मी स्त्रियांच्या भाषेवरती पण संशोधन केलं, तर स्त्री ना काव्यमय बोलते, म्हणजे तिची वेदना आहे ना ती तिच्या गाण्यातनं व्यक्त होते. किंवा स्त्री साधं बोलली ना, डोंगर जळाला ना तर जग बघतं, मन जळालं तर कोण बघणार. हा पाऊस पाणे म्हणजे बाहेर येणं म्हणजे पाऊस पाहण्यासारखं असं, म्हणजे हे तिथे साध्या म्हणजे एक वाक्य पण त्याच्या पाठी किती, म्हणजे तसं काटा अंगावरती किती स्त्री बोलते पण त्याच्या पाठी कितीतरी खुपलेलं असतं, मनात ते सोसलेलं असतं असं. तर मग ते तिच्या गाण्यातून व्यक्त होतं. जवा पडलो पाऊस पहिले आणि धुपली कौल मैले, तवा ते यादैले, तवा ते यादैले, भेंडी आणि शिरैली जीवनाई होईलाव्या, जैली ते खाव कैशी ते नय घरात खाया, ओ भेंडे शिजून सगले जमा गलगलीत झैले, तवा ते यादैले, तवा ते यादैले. मस्त. आता तू स्त्रियांच्या भाषेविषयी पण मी अभ्यास केलाय, पेपर केलाय किंवा संशोधन केलाय असं म्हणालीस, एका त्याच्यातल्या एका गोष्टीचा मला उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन राहून तिथे 8 दिवसाचा मुक्काम करून तिथल्या स्त्री जीवनाविषयी तू अभ्यास केलास. नुसत्या त्यांच्या भाषेविषयीच नाही तर त्यांच्या समाज व्यवस्थेविषयी किंवा त्यांच्या जीवन पद्धतीविषयी त्याबद्दल सांग ना. मी मगाशी म्हटलं ना की मी एका गावामध्ये राहिलेली मुलगी, पण गावामध्ये राहणं आणि पर्वतांमध्ये राहणं दराखोऱ्यांमध्ये याच्यामध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे. आदिवासी आहे ना तो असं जगतो, माहिती खरं जगतो, आणि म्हणजे खूप नॅचरल, खूप सहज आणि खूप नैसर्गिक जगता आलं पाहिजे. पुढे आपण योग या विषयाकडे येणार आहोत. तर हे जे आहे ना,
आणि संशोधन करायचं ना तर तुमची ना मेहनत करण्याची तयारी पाहिजे. सगळं संशोधन फक्त तुम्ही इकडनं उतरवून घेतलं, तिकडनं घेतलं, कॉपी पेस्ट केलं आणि मग मध्ये मध्ये आपले चार चार शब्द घातले आणि पेपर लिहिला, हे माझ्या जन्म आयुष्यात होऊ शकत. विकिपीडिया संशोधन उपयोगाचं नाही. तुमचं विकिपीडिया संशोधन पण आणि व्हॉट्सअप विद्यापीठ तर ते नाही. मग ते जर तुम्हाला करायचं ना तर सट्टा मटका बाजाराची भाषा पण मी केली. मी जाऊन बसले तिकडे आणि मग कसे लोक मटका लावतात, कसा सट्टा करतात, काय असतं ते, हे सगळं पाहिलं. मग त्याच्यातली माझ्या गंमत आहे, ते सगळं शोधून काढण्यामध्ये सुद्धा गंमत आहे. तसं या आदिवासींच्या इथे गेल्यानंतर आणि हे कसं कळलं मी आधी तिथेच का गेले, तर जसं ही मुलं दालदी मला इथे मिळाली तसं इथे रत्नागिरीमध्येच आपलं जे आदिवासींचं हॉस्टेल आहे तिथे भाट्यामध्ये राहते, तर त्याच्यामध्ये ती नंदुरबारची सगळी मुलं येतात आणि ती जेव्हा प्रेझेंटी द्यायची ना तेव्हा येस मॅडम असं म्हणणारी ही मुलं जे म्हणली की बाकी सगळी हसायची. मग लगेच लक्षात द्यायचं की हा आदिवासी पाड्यातला मुलगा आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी ना त्या मुलांशी अशी जवळीक असं म्हणजे ते वेगळे नाही आहेत, ते तुमच्यातलेच आहेत. मग त्यांची मैत्री सगळ्यांशी घडवून आणायची, त्याला स्पेशल ट्रीटमेंट की हा ह्याला 10 प्रकारचे पक्षी ओळखता येतात. तुम्हाला येतात? हा अख्खा डोंगर 5 मिनिटात चढून जाऊ शकतो, तुम्हाला येतो? तो तुमच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे असं सांगून मग त्या मुलांना पण वाटायचं की हो आम्ही कमी नाही होत, कारण की त्यांची भाषा आहे ना, त्यांची भाषा वेगळी आहे, भिल्ल किंवा भिलोरी भाषा आहे त्यांची. तर त्यामुळे ना ती हिंदी गुजराती आणि मराठी अशी मिक्स भाषा आहे. अच्छा. हा तर आणि ती त्यांची देवमोगरा माता म्हणून आहे, तर ते पण क्षेत्र त्यांचं म्हणजे तीर्थक्षेत्र आहे, तर ते पण गुजरातच्या इकडेच आहे. तर मग ते लोक असं मिक्स बोलतात, त्यामुळे त्यांना मराठी बोलायला सुद्धा खूप सावकाश अशा पद्धतीने बोलतात. तर मग ही सगळी मुलं आहेत ना, तर त्यांच्याकडे बघून हसायचे म्हणजे काय असं ते एक कॉलेज सवय असतं ना की असं मॅडम काय म्हणतात ते असं. मग त्यांना सांगायचं की बघ तुझं उच्चारणामध्ये तुला थोडा फरक करता आला तर बघ, पण तू असं म्हणतोयस ना ते पण मला आवडते, कारण भाषा शुद्ध आणि अशुद्ध अशी काहीच नसते. आता आपल्या व्यवहारासाठी आपण प्रमाण मराठी लेखनाचा वापर केलेला आहे म्हणून आपण ते करतोय, पण तू एरवी बोलत असताना मला तुझ्याच भाषेमधून बोल. मग तिथली दोन मुलं होती तर त्यांना असं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी गुंतवलं, त्यांना नाटकात भाग घ्यायला लावला, त्यांना असं प्रकर्षानं पुढे आणलं आणि मग त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी केली पाणी गावामध्ये मी गेले आणि मग त्या स्त्रिया कसं राहतात, कसं जगतात, एवढी छोटीशी प्लास्टिकची पिशवी असते ना आपली, तर त्याच्यामध्ये तेल ठेवलेलं होतं एवढ्या छोट्याशा प्लास्टिकच्या पिशवीत. आपल्याकडे कसे कॅन वगैरे असतात तर तेवढं, म्हणजे त्यांना गरजच नाहीये तेलाची किंवा ह्याची. किंवा मला त्यांना तुम्ही कसली डाळ खाणार आज, म्हणजे आमटी कसली करू, तर मी म्हटलं कसली करा, मग ती म्हणाली की उडदाची करू. म्हणजे असं विशेषतः पण उडदाची आमटी बरोबर तिथे काय केलं माहितीये, असं घर म्हणजे घर असं नाहीच, असं एक छोटासा वाडा आपण म्हणतो ना, वाडा म्हणजे कोकणात गोठ्याला वाडा म्हणतात, तसा म्हणजे वाडा असा शब्द स्वाभाविकपणे येतो तसा तो. आणि एका बाजूला खरंच त्यांच्या शेळ्या मेंढ्या वगैरे असं सगळं गुरं आणि एका बाजूला माणस, किती छान ना, म्हणजे एका बाजूला गुरं एका बाजूला माणस एकाच ठिकाणी राहतात ना. आणि ते सगळं राहून सुद्धा ना तो शेणाचा किंवा असा जो काही वास होतो ना अजिबात नाही, इतकं छान आणि इतकं नॅचरल वाटत होतं. आणि तिथे जसा पोटमाळा केलेला, कपाटच नाही घरामध्ये, घराला कपाट नाही, त्यांचे असे छोटे 2-3 कपडे ना, तर ते असे कुंटीला कुठेतरी कुंट्या म्हणजे त्याच्यामध्येच अडकवून ठेवलेले असे. आणि तिने वरती गेली, तिने अशा शेंगा आणल्या, त्या हे केल्या भरडलं आणि त्यातनं उडीद काढले, लगेच जात्यावरती अशी दळली आणि ती मडक्यात टाकली, अशी पाणी टाकलं त्याच्यामध्ये, बाहेर गेली, आंबट पाला होता तो असा आणला, त्यात टाकला, मीठ टाकलं, एक लाकडी खलबत्ता होता त्याच्यात अशी अशी मिरची कुठली टाकली, झाली डाळ. अरे इतकं सहज, म्हणजे इतकं नॅचरल आणि असं ते, आणि ते इतकं अप्रतिम होतं खायला, असं छान वाटलं. आणि मग तिथेच असणारी पिकणारी फळं वगैरे घेऊन ते यायचे आणि तिथे टॉयलेट नाही, बाहेरच जायचं. हे इतकं सहज आणि नैसर्गिक त्या, आणि ते सगळं ठरलेलं असतं, म्हणजे ठरलं पाणी पिण्याची जागा कुठची आहे, या पद्धतीच्या जागा कुठच्या आहेत, शेतावर त्यांचं छोटं छोटं जे पिकवण्याचं ते कसं आहे, हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं. आणि त्या ठिकाणी ते लोक म्हणजे त्या स्त्रिया विशेषतः, आणि ते अरे तुम्ही म्हणू शकता का नवऱ्याला
ही एक खूप मला समाधानाची गोष्ट वाटली. इकडे आमची म्हणजे लव्ह मॅरेज केलं मुलींनी तरी सुद्धा आधी सासरच्यांना विचारायचं की मग आता अहो म्हणायला हवं, मोठ्यांच्या समोर तरी अहो जाऊ म्हणायला हवं वगैरे असं. म्हणजे कसलंय समानता आणि कसली स्वतंत्रता ह्या गोष्टी करतो आपण मलाही समजत नाही. आणि तिथे ती सरळ एकेरी नावानं ए तिरशा बा अशी ती हात मारत होती. म्हणजे तिरशाचे बाबा इकडे या असं म्हणायचं. तर ती म्हणत होती म्हणजे ह्या एकेरी केवल प्रयोग केवल प्रयोग अव्ययाचा वापर ती करू शकत होती हे एक विशेष आहे असं. आणि काही काही म्हणजे समजुती असतात ना तिथे नाव घेतलं जर नाव नाही घ्यायची तिरशा बहा म्हणायचे नाव घेतलं तर मूल बोबडं होतं अशी त्यांच्याकडे एक समज आहे. तर ह्या समजांचा अभ्यास करणं त्यांची भाषा तपासणं हे पण खूप. ह्या सगळ्या विषयामध्ये त्यांच्या भौतिक गरजा अत्यंत कमी आहेत आणि तरी सुद्धा निसर्गाशी जोडलेली जी नाळ आहे म्हणजे तू जसं आता म्हणलीस की ती बाहेर जाऊन तो पाला घेऊन आली म्हणजे दॅट इज ऑल्सो मोस्ट हायजेनिक. की आता जे तुम्ही म्हणता की शेळ्यांना आम्ही ताजं करून खातो फ्रीजमध्ये ठेवून तर हे जे सगळा जो प्रवास आहे हे खरं समृद्ध आयुष्य. तू मगाशी त्याचा उल्लेख केलास की ती गुरं आणि माणसं ही एकाच ठिकाणी राहतात ते त्यांचं पशुधन आहे. ते पशुधन ते खऱ्या अर्थानं या पद्धतीनं सांभाळतात. या भाषा विज्ञान संशोधनाकडून कला क्षेत्राकडे येताना मित्रांनो मी मगाशी सुरुवातीला उल्लेख केला की आजच्या मुलाखतीमध्ये मला डॉक्टर निधी पटवर्धन यांचे खूप आयाम उलगडून आपल्यासमोर ठेवायचे. त्याच्यामुळे यानंतर मला कला क्षेत्राकडे वळायचं आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की मगाशी तिने पीएचडीचा विषय सांगितला आता मला विचारला तर तो मला पुन्हा सांगता येणार नाही. इतक्या कठीण क्षेत्रापासून या सगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारी निधी पटवर्धन ही ई टीव्हीची सुपर वुमन आहे. आणि नुसती ई टीव्हीची सुपर वुमन नाही तर झी मराठीची रुचिरा कोकण रुचिरा ना कोकण रुचिरा हे दोन्ही अवॉर्ड मिळवलेली ही मुलगी किंवा ही महिला आज ही जे सगळे मी आतापर्यंत म्हणून पहिल्यांदा मुद्दा मी शैक्षणिक कारकिर्दीचा उल्लेख केला की बहुआयामी कसं असावं याचं मला उदाहरण द्यायचं होतं. मला ई टीव्हीच्या सुपर वुमन आणि झी मराठीच्या रुचिरा याबद्दलचा तुझा अनुभव आहे कसा? मुलाखत खूप मोठी होईल म्हणजे मला जरा भीती वाटते म्हणून मी अगदी थोडक्यात सांगते की ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना एक अशी वेळ येते की जेव्हा त्याला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागतं की मी आहे आणि माझ्यात ह्या क्षमता आहेत. तर ती एक वेळ होती माझ्या आयुष्यातली असं म्हणूया की ज्या वेळेला मला ती सिद्ध करणं गरजेचं होतं. ती वेळ आली ती स्पर्धा पण त्याच वेळेला अनाऊन्स झाली आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या वेगवेगळ्या सेंटर्सवरती औरंगाबाद नाशिक मुंबई पुणे रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर अशा सगळ्या वेगवेगळ्या 8 केंद्रांवरनं 6-6 मुलींना निवडण्यात आलं म्हणजे महिलांना निवडण्यात आलं. बरं वाटलं मगाशी तुम्हाला ही मुलगी असं म्हटलं आणि जर मी मुलगी दिसत असेल तर सगळं क्रेडिट योगाला आहे असं मी नक्की सांगेन आणि पुढे आपण त्याच्याकडे वळणार आहोत. कारण की तुमचं वार्धक्य कमी करणं आणि ते तारुण्य टिकवून ठेवणं याच्यासाठी योग तुम्हाला खूप म्हणजे खूप मदत करतो खूप मदत करतो. तर आपण नंतर येऊया त्याच्याकडे. तर सुपर वुमन या स्पर्धेमध्ये मी सहभागी झाले आणि ती काही ना सौंदर्य स्पर्धा नव्हती फक्त सौंदर्य स्पर्धा नव्हती आणि तसंच मी मुंबई विद्यापीठाची मिस युनिव्हर्सिटी हे पण मला मिळालेलं होतं. त्यामुळे मला तशा स्पर्धांचा एक अनुभव होता. पण याच्यामध्ये आणि ती मिस युनिव्हर्सिटी पण सौंदर्य स्पर्धा नसते तिथे खूप तुमचं टॅलेंट बघितलं जातं. तिकडे स्पोर्ट्स पण होतं इकडे स्पोर्ट्स नव्हतं आणि स्पोर्ट्स पण नाही. मी राज्यस्तरापर्यंत खो खो खेळलेली आहे तर ते एक माझं खेळाचं पण अंग आहे. तर हे म्हणजे योग किंवा खेळ हे माझ्या आयुष्यामध्ये लहानपणापासून होतं. कबड्डी खो खो मी नेहमी टीममध्ये असायचीच आमच्या महाविद्यालयाच्या पण असायची आणि शाळेच्या पण असायची. त्यामुळे जे आपण म्हणतो ना जोडलं जाणं मातीशी जोडलं जाणं थेट मातीशी जोडलं जाणं हे तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असतं. आणि तुम्ही जर हे आउटडोर गेम खेळत असाल ना तर ती एक म्हणतो ना स्पोर्टिंग नेचर तुमचं किंवा खिलाडू वृत्ती ती तुमच्या आपोआपच येते. तर ह्या स्पर्धेमध्ये गेल्यानंतर अनेक महिला होत्या त्यांचे अनेक स्वभाव होते. अनेक प्रकारचे परीक्षक त्या अगदी सुधीर गाडगीळ मोहन आगाशे आणि असं ते मोहन आगाशांनी एक असं घेतलं होतं की असा एक राऊंड घेतला होता की तुम्हीच सांगायचं की तुम्ही सोडून याच्यातलं कोण सुपर वुमन होऊ शकतं हे सांगा असं त्या 16 जणींना प्रश्न विचारला होता. आणि त्या 16 जणींपैकी 10 जणींनी निधी होईल असं नाव घेतलं.
कारण आता मी एक पहिलंच ठरवलं होतं की मी इथे स्पर्धा आली नंतर इतर कोणाशी नाही करायचे, माझीच माझ्याशी स्पर्धा करायची. मला जे काही येते ते कालपेक्षा मी आज कुठे आली एवढंच मला बघायचंय. मला इतरांशी स्पर्धा आणि मत्सर आणि ह्या गोष्टी मी माझ्या तर स्वभावात आणि तत्वातच बसत, त्यामुळे मला हेल्दी छान मला जोपर्यंत आनंद वाटतो तेव्हा तोपर्यंत मी निश्चितपणानं तिथे राहील. पण ती स्पर्धा व्यवस्थित स्मूथली चाललेलं होतं त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि अनेक असे आणि एक प्रसंग असाही होता की ज्याच्यामध्ये आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला आता तुम्ही निर्णय घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि हे दुकान चालवायचं. प्रत्येकाला वेगवेगळं होतं काहीतरी आणि कधी कल्चरल होतं, कधी काय होतं, कधी लीडरशिप होती, असं सगळे होते, बरेच अस्पेक्ट होते त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये मला एक दुकान दिलं चालवायला पानाचं आणि तिथे एक मनुष्य येऊन पिचकारी मारली आणि मला सांगितलं होतं दिग्दर्शकाने त्याला सांगायचं पिचकारी मारा म्हणून असं आणि मग मी सांगितलं होतं त्याने मारली. आणि मग नंतर दुसऱ्या मनुष्याला त्याने सांगितलं हे माझं कार्ड आहे आणि तुम्ही इथे घाण करताय तर तुमच्यावर अटक होणार. आता त्याने ते आम्हाला एकमेकींना काहीच सांगितलेलं नसायचं की कोणाच्या बाबतीत काय झालं ते आणि स्पर्धक कशाला सांगतायत कोणाच्या विषयी काय झालं ते आणि तिथे आयत्या वेळेस हे सगळं असायचं. आणि खूप महिला भांडलेल्या होत्या, म्हणजे कोणी बटाटे वडे तळत असताना मी एवढे पैसे देणार असं, मग ते खूप भांडायला सुरुवात करायच्या. आणि माझा ना हा स्वभावच नसल्या कारणानं मी म्हटलं की अहो भाऊ तुम्ही एवढं रागवताय कशाला, मी तुम्हाला पान देऊ का करून आणि तो थुंकलाय ना तर काय एवढं बिघडलं, मी इथे पाणी नाहीये का, मी ओतून टाकते. त्याने खूप प्रयत्न केला कारण मला मी त्याच्याशी भांडेल पण मी ती भांडलेच नाही भांडलेच. आणि मला हे माहितीच नव्हतं की हे सगळ्याचं शूटिंग करूनच हा एपिसोड बनणार आहे हे पण माहिती नव्हतं. असं तर उत्स्फूर्तपणे जे काय होणार आहे उत्स्फूर्तपणे ही स्पर्धा किती साली झाली होती 2008 साली झाली. मुद्दाम म्हणून मी यासाठीच उल्लेख केला कारण 2008 म्हणजे आजपासून 12 वर्ष मागे, ह्या 12 वर्षापूर्वीचा जो काळ जर विचारात घेतला तर आजच्या एवढा चॅनलचा सुळसुळाट म्हणूया आपण किंवा जितक्या सहजपणे आज रत्नागिरीतला कोणी व्यक्ती त्या चॅनलपर्यंत जाऊ शकतो तितकी सहजता 2008 साली उपलब्ध नव्हती किंवा ती कमी होती. आणि म्हणून हे श्रेयस्कर आहे की तू ह्या दोन्ही स्पर्धांपर्यंत पोहोचलीस. तू सुपर मॉम डान्स स्पर्धेमध्ये पण गेली होतीस ना? सुपर मॉम डान्स हा काय विषय होता? ती इथले म्हणजे राज्यस्तरावरची स्पर्धा होती, अर्थात वेगवेगळे अगदी पनवेल वगैरे आणि या ठिकाणाहून पण आली होती त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी. म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण मला तू सुपर बॉम्ब डान्स स्पर्धेमध्ये गेली होतीस यापेक्षा तू नृत्यही करतेस हा एक आयाम रसिकांना माझ्या सांगायचा आहे म्हणून मी हा प्रश्न तुला विचारला. महाविद्यालयीन जीवनामध्ये मी नृत्याचं पारितोषिक कधीच सोडलं नाही, नेहमीच. म्हणजे 12वीत असताना पिया तोसे नैनाला गेले ह्याच्यावरती मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. 12वीत असताना मी देवरुख कॉलेजला गेले, त्याच्यानंतर अरे जा रे हट नट खट त्याच्यावरती, त्यानंतर नयन सो नयन नाही मिलाव, डफली वाले, पंछी बनू उडती फिरू, या सगळ्या गाण्यांवरती मी नृत्य केलं आणि कायम मला बक्षीस होतं. म्हणजे सगळे म्हणायचे की हे मागितलं ना आता आपल्याला काही बक्षीस मिळणार नाही असं. आणि मला असं बक्षिसाचा अप्रूप नव्हता, मला नृत्य करायचं हे स्टेज माझं आहे आणि आता मी त्याच्यावरती धमाल करणार हे जे मनात असायचं ना त्याच्यावर ना ते नृत्य करायचं. म्हणजे माझ्या पदन्यासापेक्षा आहे ना माझा मुखाभिनय त्या म्हणजे अनेक जण म्हणायचे की अरे तुम्ही बाकी काय करते लक्ष जात नाही, ते एक्सप्रेशन बघण्यातच वेळ जातो आमचा, म्हणजे बाकी पण मुवमेंट आहेत ना हाताच्या ते लक्ष जात नाही. अर्थात तुम्ही ना ते गाणं स्वतः एन्जॉय केलं की तुम्ही तो नृत्य करू शकता आणि मला फार आवडतं. आणि आजही कुठेही पार्टी असेल किंवा कुठेही असेल आणि जर नाचायला सांगितलं तर मला एवढं आवडतं की ते सगळे नाच थांबून थोडं 2 मिनिटं तरी तुमच्याकडे बघणार असते की तो नाच तुम्ही इतका एन्जॉय करत असता तो बघून इतरांना पण वाटतं की हा आपल्याला पण असं नाचता आलं पाहिजे. कुठलीही गोष्ट मनापासून करायची आणि ती लगन ज्याला म्हणतो की लगननी करायची यामुळेच या तुझ्या स्वभावामुळेच या सगळ्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये तू गेलीस त्या त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश मिळत गेलं हेच त्या यशाचं गमक आहे. मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तू ज्याचा उल्लेख केला होतास की लहानपणी मला नटी व्हायचं होतं
हे स्वप्न तुझं पूर्ण झालं महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेमध्ये तू भाग घेतला होतास. मी तुला गाणं नाही म्हणायला सांगणार आहे, म्हणजे त्या संगीत नाटक स्पर्धा जरी असली तरी सुद्धा, पण त्याच्यामध्ये तुला गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं होतं ना, ते अभिनयासाठी होतं का गायनासाठी? गायनासाठी. गायनासाठीच होतं असं हात लपवून त्या बाबतीत गायनासाठी मिळालं. पण नाही हरकत नाही, तो आपण एकदा कधीतरी त्याचं सगळं क्रेडिट आहे ना ते विजय रानडेला आहे या ठिकाणी, कारण की त्याने माझ्यासाठी म्हणजे इतक्या सोप्या आणि इतक्या गोड चाली बांधल्या होत्या. त्यामुळे ते सगळं क्रेडिट त्याला आहे, मला काही नाही. आणि ते मला वाटतं डॉक्टर श्रीकृष्ण जोशींचं घन अमृताचा नाटक त्या नाटकासाठी, आणि त्यांनी मला शिकवलं, त्यांनी मला 11वीत मला शिकवायलाही होते आणि त्यांनी मला वही पण दिली होती की तू लिही, तू चांगलं लिहू शकतो. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे सांगलीला नाट्य पंढरीमध्ये तुला ते पारितोषिक मिळालं, तिथे ती स्पर्धा झाली होती, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. नाटकाच्या नाटकाचा विषय निघालाच आहे म्हणून ही झाली हौशी नाट्य स्पर्धा, पण एका व्यावसायिक नाटकात सुद्धा तू तुला सहभागी होण्याची संधी मिळाली होती. एवढ्या एका व्यावसायिक नाटकाबद्दल बोलून आपण तुझ्या पुढच्या आयामाकडे जाऊया, त्या व्यावसायिक नाटकाबद्दल सांग ना. महेश एलकुंचवारांचं सोनाटा हे नाटक मी केलं आणि त्याचं निर्मिती केली होती मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने केली होती आणि ते अभ्यासाला होतं नाटक, पण म्हणजे विद्यापीठाचा पण हा पहिलाच प्रयोग होता की आपण नाट्य क्षेत्रामध्ये उतरायचा अशा पद्धतीचा. आणि पाच प्रयोग आमचे झाले आणि नंतर मात्र नाही होऊ शकले, कारण की नंतर त्याच्यावरती फिल्म येणार होती, आली पण ती नंतर, मग त्याचे आम्हाला पुढच्या आला परवानगी नाही मिळाली एलकुंचवारांची, म्हणून नाही होऊ शकले. पण ते पाच प्रयोग मी केले ना, माझी असं एकदा तरी इच्छा होती की त्या शिवाजी रंगमंदिरच्या बाहेर आपला बोर्ड लागला पाहिजे, तिथे असं म्हणजे हे नाटक आहे आणि सगळे बघायला आले पाहिजे असं एक मनामध्ये होती, सुप्त इच्छा होती. आता मी हे बोलून दाखवते मोकळेपणाने तुला, अनेक जण असं सांगत पण नाही, तर कारण ही होती आणि होतीच ती इच्छा की असं ते स्वाभाविक आहे कुठल्याही कलाकाराला. म्हणजे मी मध्यंतरी एक असं या समाज माध्यमांमध्ये ऐकलं वाचलं कुठेतरी की कलाकाराला सगळ्यात भीती कशाची वाटते, तर ती रिकाम्या खुर्च्यांची वाटते. आणि त्याच्यामुळे कुठल्याही कलाकाराच्या ज्या काही एक दोन तीन चार काय म्हणू आपण त्याला बकेट लिस्ट असतील, तर त्यातली ती बकेट लिस्ट असणं बट ऑब्व्हियस आहे की शिवाजी मंदिर सारख्या एका मोठ्या नाट्य मंदिरामध्ये मला व्यावसायिक नाटकाचा प्रयोग करायला मिळणं, त्याच्यामुळे हे बोलण्यात काहीच वावगं नाही. आता मला तुझ्या पुढच्या आयामाकडे यायचंय आणि तो म्हणजे लेखिका डॉक्टर निधी भागवत निधी पटवर्धन. याच्यामध्ये एक तुझा कथा संग्रह आणि एक ललित लेख संग्रह, हे दोन लेख संग्रह तुझ्या नावाने आहेत, त्यातला एक मला वाटतं कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये दोन ठिकाणी लागलाय तो. एक म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, इथे एमएच्या अभ्यासक्रमामध्ये बालसाहित्य ही अभ्यासपत्रिका त्यांना अभ्यासाला होती, तिथे लागला. तीन वर्ष पूर्ण झालीच नाही तोवर आता गुजरातमध्ये बडोद्याला एमएस युनिव्हर्सिटीमध्ये SYBA मॉडर्न मराठी प्रोज हा त्यांचा पेपर आहे, तर त्याला हा लागला असं तिथले विभाग प्रमुखांनी मला कळवलं. म्हणजे ही एक क्रेडिटेबल नोटेबल गोष्ट आहे ही. ह्या सगळ्या लेखन विषय सुरू असतानाच तू सूत्रसंचालन आणि निवेदन याही विषयांमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यातल्या दोन कार्यक्रमांचा उल्लेख करतो, तो म्हणजे एक भिलारला पुस्तकांचं गाव, या ठिकाणी जो शब्द चांदणे या नावाचा जो कार्यक्रम झाला तो, आणि दुसरा भाषा सुंदरी मराठी भाषा सुंदरी या कार्यक्रमाचं तू लेखन आणि निवेदन दोन्ही केलंस ना. या दोन तुझ्या निवेदन आणि सूत्रसंचालन या विषयावर सांग. हे सांगत असतानाच तू आकाशवाणीची निवेदिका होतीस काही काळ, तर त्याही बद्दल म्हणजे तुझा हा एक आयाम निवेदनाचा आणि सूत्रसंचालनाचा त्यानिमित्तानं आमच्या रसिकांसमोर उघडून दाखव. कार्यक्रम असला ना म्हणजे मला असं इतकं उत्साह यायचा लहानपणापासूनच कुठेही कार्यक्रम असला की तर तिथे आधी आपण असलं पाहिजे ही एक आतून इच्छा असायची. म्हणजे अगदी लहानपणी एक भाषण गांधी जयंती होती आणि मला कोणतंच भाषण नव्हतं आणि सगळ्यांची भाषणं झाली आणि तरी मी मला असं वाटलं अरे माझं पण काहीतरी झालं पाहिजे इथे. आणि मी बाईंकडे गेले आणि बाईंना म्हणलं मला पण भाषण करायचं, तर त्या म्हणाल्या मग कर, म्हणून मला गांधीजींचं भाषण येत नाही. मग त्या म्हणाल्या मग तू काय करणार, म्हणून मी टिळकांचं भाषण करणार. आणि मी गांधी जयंतीला टिळकांचं भाषण केलं होतं. पण म्हणजे आमच्या बाई खरंच चांगल्या होत्या की त्यांनी ना माझ्यातलं आता नाही करायचं,
किंवा ही वेळ आहे का असं नाही, असं नाही केलं त्यांनी. त्यांनी मला ते करू दिलं. मग ह्या आणि हे चांगले शिक्षक मिळाले मला, खूप चांगले शिक्षक मिळाले. गुरकर्णी बाई असतील की तुला येत आहे ना तू कर, बोंद्रे सर असतील ज्यांनी मला संगमेश्वरी भाषा आणि संगमेश्वरी बोली हा ती शिकवली. शिकवली म्हणजे ऐकता ऐकता माझा कान तयार केला. आणि मी हे असे तुमच्या असे तुमच्या जीवनाच्या टप्प्यावरती ना असे कुठेतरी एक एक गुरु तुम्हाला मिळत असतात. आणि निवेदनाच्या बाबतीत म्हणाल तर सुरेश खऱ्यांची कार्यशाळा मी इथे मुलांसाठी ठेवली होती, मीही त्या ठिकाणी केली. नंतर सुधीर गाडगे यांची कार्यशाळा पण झाली त्यानिमित्तानं माझी एक याच ठिकाणी होती. त्या मी इथे शिक्षकांसाठी सुद्धा सुधीर गाडगे यांची कार्यशाळा घेतली होती आणि ते आले होते. आजही ते अगदी आनंदाने, ते म्हणजे माझे जे काही विद्यार्थी आहेत तर त्याच्यामध्ये मी अगदी आनंदानं तुझा उल्लेख करतो असं म्हणतात. हा ही एक प्रकारची पोच पावती तुझ्यातल्या निवेदन कलेला पण आणि तुझ्या विद्यार्थीपणाला सुद्धा. आणि त्यांनी खूप महत्वाची गोष्ट सांगितली की तुम्ही निवेदन करत असताना कधीही स्वतःवरती खुश व्हायचं हे एक महत्वाचं, खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे ना चिडायचं नाही. ते कठीण आहे खरं माझ्या बाबतीमध्ये, माझा स्वभाव थोडासा चिडका आहे आणि तो घरातल्या लोकांनाच जाणवतो, तो बाकी कोणाला जाणवत नाही. पण माहिती नाही, आता योग साधनेमुळे मी प्रयत्न करते, मला समजतं की हा जो राग आहे तो आपल्याला आवरायला पाहिजे, कंट्रोल करायला पाहिजे. कार्यक्रमाच्या आधी हे कटाक्षानं मी पाळते की निवेदन करायचं असेल तर मग तुम्ही खूप रिलॅक्स असला पाहिजे आणि पूर्व तयारी जी पूर्णपणे करायची ती करून गेलं पाहिजे. आणि ह्या माझ्या गुणामुळे आणि मराठी हा विषय असल्यामुळं, मराठी भाषा सुंदरी ज्ञानदेवांचा शब्द आहे हा, आणि तो कार्यक्रम बडोद्याला साहित्य संमेलनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि लगेचच आम्ही केला. आणि भिलारला शब्द सामना केला त्या ठिकाणी सुद्धा मी आणि विघ्नेश जोशी आम्ही दोघांनी निवेदन केलं होतं. बरं वाटतं की सगळे कलाकार या निमित्तानं भेटतात आणि सगळ्या म्हणजे मी हे पण करते, मला हे पण येतं, मी ते पण करते, मी आता हे पण करून बघते, हेच आहे ना. मी एकदा हे मी शिक्षक आहे म्हणजे आता मी शिक्षकच आहे, मी बाकी काय करणार नाही असं नाहीये. तर पाककलेमध्ये पण मी काहीतरी करेन. मी आता अजून माझं टार्गेट आहे पुढे, योगामध्ये पण मला असं इतकं जायचं ना की उद्या पुढे मागे ऑलिम्पिकमध्ये पण योगा आला पाहिजे असं मला वाटतं. आणि आला ना तर मी भाग म्हणजे घेणारच, किती मेहनत करायला लागली तरी असं वाटतं. म्हणजे ती स्वप्न आहेत ना, हे गावातल्या स्त्रीचं महत्वाची गोष्ट आहे. ती स्त्री ना स्वप्न बघते, तिला माहिती असतं ती खरी होतील किंवा नाही होतील माहिती नाही, पण स्वप्न बघायची ताकद ती हरवत नाही. हे खूप महत्वाचं वाटतं मला. कुठल्याही कलाकाराला म्हणजे तू आता म्हणलंस की माझं ते काय योगामध्ये अमुक करायचं टार्गेट आहे, तुझं काय टार्गेट आहे ते मी या मुलाखतीच्या समारोपाच्या वेळेला तुला विचारणारच आहे. पण आत्ताच्या या तुझ्या बोलण्यात तू ज्या एका गोष्टीचा उल्लेख केलास त्यातलं एक वाक्य अत्यंत महत्वाचं होतं आणि ते म्हणजे की यश विसरता आलं पाहिजे. जर तुम्हाला यश विसरता आलं पहिलं मिळालेलं तर तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक चांगलं यश मिळवू शकता. हे कुठल्याही प्रकारचा, मग तो कलाकार असेल, वादक असेल, गायक असेल, निवेदक असेल, हे कोणत्याही माणसासाठीच ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. मित्रांनो, डॉक्टर निधी पटवर्धन, मी सुरुवातीला म्हटलं त्याच्याप्रमाणे यांचे अनेक आयाम या मुलाखतीच्या निमित्ताने आपल्याला उलगडून बघायचे आहेत, दाखवायचे आहेत. आणि त्याप्रमाणे आतापर्यंत तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिने केलेली जी कार्य होती त्याबद्दल आपण बोललो, म्हणजे मग ते शैक्षणिक कार्य असेल, तिचा अभिनय असेल, तिचं गायन असेल, तिची कला असेल, तिचं मराठी भाषामधलं भाषा संशोधनामधलं कार्य असेल, हे सगळं तिचं वैयक्तिक कार्य झालं किंवा तिच्या स्वतःसाठी तिने ते केलं होतं असं एक प्रकारे त्याला म्हणू शकतो असं कार्य झालं. मला आता तिच्या दुसऱ्या आयामाकडे यायचंय की ज्या समाजामध्ये आम्ही राहतो त्या समाजाचंही आपण काही देणं लागतो. या भावनेतून जेव्हा समाजसेविका डॉक्टर निधी पटवर्धन म्हणून कार्य करतात तेव्हा तिच्या समाजसेवा या आयामाकडे मला या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये यायचंय. आणि त्यामध्ये दोन तीन गोष्टींचा उल्लेख मला आवर्जून करावा असा वाटतो. तो म्हणजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की तू याच रत्नागिरीमध्ये मला वाटतं भाट्यात एक बिनभिंतीचं ग्रंथालय त्या मुलांसाठी चालवलं होतंस. या बिनभिंतीचं ग्रंथालय याची काय नक्की कल्पना होती आणि ती कशी सुचली? कसं माहिती, मी सकाळी चालायला जायचे तेव्हा मला ही मुलं दिसायची, त्या झोपड्यातनं धूर येत असायचे, ती मुलं अशी असायची ऊन ऊन भाकर तुकडा खात आहेत असं, कोणीतरी असं काहीतरी पुस्तकातनं मोठ्या मोठ्याने म्हणतायत. म्हणजे या सगळ्या मुलांना आहे ना एक छान अशी सवय लावता येईल आपल्याला. एक गोष्ट वाचली होती मी, जपान मधलीच आहे मला वाटतं, तो माणूस ना गाढवावरती पुस्तकं ठेवायचा
आणि गावागावात जायचं आणि त्या मुलांना बोलवायचा आणि ती पुस्तकं द्यायचा आणि ती मुलं इतकी आनंदाने जायची. मी म्हटलं की आता आपण इतकं जवळ राहतोय आणि ही मुलं पुस्तकापासून वंचित असलेली मुलं आहेत तर त्यांना हे मिळालं पाहिजे. मग मला लक्षात आलं की अरे इथे कानडी पण बोलणारी मुलं आहेत, इथे उर्दू शाळेमध्ये पण जाणारी आहेत. मग मी सगळ्या प्रकारची पुस्तकं आणली आणि आता लॉकडाऊन मध्ये अजून एक भाग मी तुला सांगते की उर्दू लिहायला शिकले, वाचायला शिकले, लिहायला शिकले, त्यामुळे आता ती पुस्तकं आहेत ना तर मी पण वाचू शकते ती. तर हे म्हणजे ती पण पुस्तकं आणली, हिंदीची आणली आणि खूप लोकांनी मदत केली की आमच्याकडून घेऊन जा. मी म्हटलं की सुस्थितीत असणारी पुस्तकं लहान मुलं वाचू शकतील अशी द्या असं. तर मग ती पुस्तकं सगळी एकत्र केली. ओंकार मोळे हा माझा एक विद्यार्थी आहे, अतिशय गुणी विद्यार्थी, त्याने सगळ्यांना नंबरिंग करून दिलं आणि आम्ही जायला लागलो तिथे. मी घ्यायला लागले त्यांना. त्याच्यातून एक मुलगी आपलं आनंद नाडकर्णींचा आणि ह्याचा उपक्रम आहे वयमचा, तर त्या उपक्रमामध्ये तिला बक्षीस मिळालं. तिने सगळं माहिती आहे, एक संपूर्ण अशा पद्धतीचं प्रश्नावली होती ती लिहून पाठवली. तिचं आयुष्यच वेगळं होतं. तिथे राहणारी ती सुरक्षित कुटुंबामध्ये राहणारी मुलं आणि तिथे राहणारी मुलगी ते वेगळंच होतं. तर हे ह्या सगळ्या गोष्टी आणि किती म्हणजे तिला अरेबिक येत होतं, ती कानडी भागात नाही तिला कानडी येत होतं, तिला मराठी देवनागरी येत होती, तिला 5 लिप्या येत होत्या. मी म्हटलं आताच्या मुलांपैकी कोणाला येतात? ती म्हणे मला काही तसं मी काय लिहू माझ्याबद्दल, इथे येत असे ती प्रश्नावली सोडवायला. आणि असं म्हणजे त्या प्रत्येकामध्ये कुणाला निबंध स्पर्धेत भाग घ्यायला लावला, कुणाला कविता, विंदा करंदीकरांच्या कविता म्हणायचं, मी फळ्यावरती सगळे लिहायचे, इतकी मजा यायची. पण मग काही कालांतरानं आम्हाला ना ते कपाट तिथून हलवायला लागलो. मग जागाच नव्हती आम्हाला कपाट कुठे ठेवायचं, झोपड्यांमध्ये त्यांना स्वतःला राहायला जागा नाही तर तिथे कपाट कुठे. आता कपाट आहे माझ्याकडे पण पुस्तकं कधी शक्य असेल. ह्या सगळ्या मुलांना हे वाचनाची सोय उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांना काही दत्तक घेण्याचाही उपक्रम तू केला होतास? म्हणजे ते शालेय पातळी म्हणजे महाविद्यालयीन पातळीवरती असं मला जेव्हा कधी कळतं की हा विद्यार्थी खूप हुशार आहे पण तो शिकू शकत नाहीये, असं मला एकदा फोन आला माझ्या वहिनीचा. ती म्हणाली की अगं ह्या विद्यार्थ्यांना ना 70% मार्क आहेत आणि त्याला तू शिकत नाहीये पुढे. 70 का 80% मला वाटतं त्याला बीएससी ला मार्क होते आणि त्याला एमएससी करायचं होतं. आणि एमएससीची फी आहे ना, केमिस्ट्रीची एमएससीची फी, तर ती 35,000 रुपये त्याला द्यायला परवडणार नाही. मी म्हटलं की माझा एक हात लागेल आणि मी जर बोलावलं तर अजून पण हात लागतील. मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगितलं जेवढा जेवढा येईल आणि राहिलेली सगळी रक्कम मी घातली तर एमएससी तो मुलगा छान झाला. एमएससी झाल्यानंतर तो आता प्राध्यापक म्हणून लागला. आणि मी माझे पैसे परत द्यायला येतो म्हणून फोन केला तर मी त्याला सांगितलं तू माझे पैसे परत द्यायला यायचं नाही, तू एका मुलाला शिकवायचं असं. तर म्हणजे छान वाटतं, आनंद वाटतो, भरून येतो की तो शिकला, तो शिकू शकला. परमेश्वरी कृपेने आज मला काही कमी नाहीये आणि त्यातनं ही साखळी तयार झाली तर कितीतरी बरं होईल. आणि असे अनेक मुलं आहेत, मी एक प्रातिनिधिक स्वरूपात सांगितलं पण कुठेतरी जायचंय, नाही येत पैसे त्या ते विद्यार्थी. आणि तुम्ही ना त्या विद्यार्थ्यांचं ग्रूमिंग म्हणजे फक्त तिथे पाठ्यपुस्तकातलं शिक्षण शिकवायला जातच, तुम्ही त्यांचं मेंटल, फिजिकल आणि आध्यात्मिक सुद्धा ही उन्नती तुम्ही त्यांची केली पाहिजे असं मला वाटतं. आणि मग ती विद्यार्थी मोकळेपणानं तुमच्याशी बोलतात, तुमचे प्रश्न मांडतात. हे सगळं सांगत असताना तुझ्या चेहऱ्यावरती दिसणारी संवेदनताच या सगळ्याच्या पाठीमागे कारणीभूत आहे आणि त्याचे तुझ्याशी लहानपणापासून जे आपण ज्याला संस्कार म्हणू त्या संस्कारातून हे सगळं तुझं व्यक्तिमत्व घडत आलंय. म्हणून ह्याला जोडूनच विचारतो की याच प्रकारचं आता तसाही आणायचे अधिक मास आता सुरू आहे आणि त्याच्यामुळे त्या अधिक मासाचा एक वेगळा अत्यंत अभिनव असा उपक्रम तू केला होतास, त्या उपक्रमाबद्दल ऐकायला नक्की आवडेल. कसं आहे आपल्या गावामध्ये बघा की कधी गेलं ना तर माझी एक काकू आहे तर ती मग काका वारलेले असल्या कारणानं ती सांगायची तू कुंकू लावून घे, तुझं तू लावून घे. तिला म्हणायची अरे असं काय करतेस तू, तू लाव ना मला. मग ती इकडे तिकडे बघायची अशी आणि ती म्हणायची अगं नको, बट तू कुणाला घाबरतेस, तू मला लावणारेस ना, तू मला लावायचं, कोण काय म्हणणार नाहीये, मला लावतेस की नाही असं. आणि मी ते घेतलं, हे करून लावून घेतलं. किंवा डोहाळ जेवण आहे ना, तुम्ही सगळ्यांनी माझी ओटी भरायची. ही हे जे एक कन्सेप्ट आहे ना, अरे एखाद्या स्त्रीचा नवरा जाणं हे तिच्या हातातली गोष्ट आहे का? आणि मग तुम्ही तिला कसं वागवता? तुम्ही तिला धार्मिक क्षेत्रामध्ये येऊ देत नाही, तिला कुठची गोष्ट करू देत नाही,
तर त्या सगळ्या गोष्टी 100% झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि ती सुरुवात आहे ना तुम्ही स्वतःपासून करावी लागते. मी आमच्या घरच्यांना पण सांगितलं की मी अधिक मासाचं दान आहे ना ते अशा गतधवा स्त्रियांना मला द्यायची इच्छा आहे. आणि सगळ्या म्हणजे सगळ्या जाती धर्म पंथ सगळ्या स्त्रिया त्याच्यामध्ये असतील असं. तर असं ऐकल्यानंतर पण माझ्या सासूबाई की मग अगं मग बाकी सगळेजण काय म्हणतील किंवा असं त्यांना जरा थोडस वाटलं. पण माझा स्वभाव आहे ना की एकदा घेतलं म्हणजे मी करणारच मी त्यांना म्हटलं तुम्ही कोणालाही विचारा तुमचे पंडित पुरोहित कोणाला जे काय विचारायचं असेल ते विचारा. घरात जर तुम्ही नाही म्हणालात ना तर मी हॉल भाड्याने घेऊन करीन पण मी हे करणारच. तर त्या म्हणाल्या अगं असं नको पण मी सगळ्या बाजूने तुला त्रास होऊ नये उद्या चार जण तुला बोलू नये. म्हटलं मला चार जण काय बोलतील आणि काय बोलणार नाहीत याची मला पर्वाच नाही. त्या सावित्रीबाईंनी शेणगोळे खाल्लेले आहेत. मला मला दोन वाक्य कोणी तोंडावर घेतली तर मला काही वाटणार नाही असं एवढं मी सांगितल्यानंतर मग त्या म्हणाल्या ठीक आहे. आणि त्याच म्हणजे पुढे मागे त्या छान तयार झाल्या. आणि आम्ही त्या दिवशी त्या सगळ्या स्त्रियांना आणि त्या आल्या कारण मी त्यांना ना खूप प्रेमाने पत्र तयार केलं होतं. नाही तर अशा स्त्रिया एकत्र येणं पण कठीण आहे. पण ते तयार केलं आणि मी म्हटलं की तुम्ही माझ्या घरामध्ये आलात ना तर एक एक तुमच्या सुनेचं तुमच्या मुलीचं एक ही आहे म्हणजे तिची प्रेमळ विनंती आहे असं समजा तुम्ही आणि त्याच्यासाठी तुम्ही या माझ्यासाठी म्हणून तुम्ही या. आणि त्या आल्या होत्या ना एवढं भरून आलं होतं कारण गरम पाणी पायावरती घालून त्यांना अत्तर लावून त्यांना खिचडी साबू देण्याची मी केली होती. आणि मग त्यांना माझ्या ऐपतीप्रमाणे जे काही देता येईल तेवढं मी प्रत्येकाला सगळ्यांना दिलं होतं असं. म्हणजे ते महत्वाचं नाहीये काय दिलं ते महत्वाचं नाहीये. त्या सगळ्याजणी एकत्र आल्या आणि त्यांचे जे आनंदाश्रू होते ना आणि कोणी कवन करून आणलं होतं मला कोणी फूल आणलं होतं कोणी पेढा घेऊन आलं होतं आणि हे जे आशीर्वाद आहेत ना त्यांचे त्या आशीर्वादांचं मोल करता येणार नाही ते नक्कीच हे आहे. ह्या समाजसेवेच्या ह्या आयामामध्ये मला शेवटचा प्रश्न विचारून तुझ्या पुढच्या योगा या आयामाकडे जायचंय. आणि तो म्हणजे दोन ऍक्च्युअली विषय आहेत की त्यातला पहिला विषय तू आता मगाशी सावित्रीबाईंचा उल्लेख केलास म्हणून ह्या सगळ्या तू जे काही तुझं जे आता जे कार्य सांगितलंस एक असं म्हणू आपण की आधुनिक सावित्रीबाईंचा अवतार अशा पद्धतीने तू इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे एकाच एका पठडीतल्या क्षेत्र न राहता इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेस म्हणून एक उल्लेख मला करायचा आहे. दारूबंदी मोहिमेचा तुझा सहभाग जो होता ह्याचा उल्लेख मी आता आवर्जून मित्रांनो यासाठी करतोय की समाजसेवा करताना सुद्धा काही चॉईस घेऊन समाजसेवा केली जाते आणि अशी बऱ्याचशा ठिकाणी समाजामध्ये बघितलं जातं की आपल्याला कुठल्या क्षेत्रात समाजसेवा करायला आवडेल आणि त्याच क्षेत्रात म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की 5 स्टार समाजसेवा तर ह्या इतक्या विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा समाजाचं देणं आपण लागतो आणि तिथे खरी त्याची गरज असते. म्हणून दारूबंदी क्षेत्रामध्ये की जो महिलांच्या बाबतीमध्ये आणि तुझ्यासारख्या भागवत पटवर्धन कुटुंबात वाढलेल्या मुलीच्या बाबतीमध्ये हा अत्यंत लांबचा विषय असताना ह्या क्षेत्रातलं तुझं कार्य काय आहे. कसं आहे एका शाळेमध्ये मला त्यांचा एक हळदी कुंकू समारंभ ते करतात तर ते वाशीमध्ये मला बोलावलं होतं आणि ते म्हणाले की तुम्ही आमच्या बायकांना ना काहीतरी सांगायला आहे. मग मी त्या बायकांना सांगायला गेले ना तर मी त्यांना म्हटलं की तू आपण ना बोलूया मी कुठच्या तरी एका विषयावरती काहीतरी व्याख्यान देणार. आणि खरोखरच त्यांना ते समजतंय का म्हणजे तिथपर्यंत बघा प्रत्येकाची ना एक घडण वेगळी असते तर त्यांना ते त्यांना काय भावतंय ना अशाच पद्धतीने बोलायचं. तर त्या म्हणाल्या भाषण देऊन काय होणार आहे. हिते म्हणाली आमचा साबण पण विकता देऊन घरातला. म्हटलं कोण साबण विकत तुमच्या घरातला. तर ते म्हणाले ते घासायला जातात ते. मला कळलं की यांचा मुख्य प्रश्न त्यांच्या घरामध्ये असणारे जे कोणी करता वगैरे आता का शब्दच नाही मला हा वाटतो की ते सगळेजण म्हणजे घरातला साबण बिबण विकून पण डालू त्यांचे असं. आणि खूप त्रासल्या होत्या त्या बायका. मी म्हटलं इथे भाषणं वगैरे देऊन काही होणार नाही तू काहीतरी कृती केली तर होण्यासारखं आहे. मी त्यांना त्यांना म्हटलं तुम्हाला माहिती का की तुम्ही जर 33% गावातल्या महिलांनी जर निवेदन दिलं तर बाटली आडवी होऊ शकते हे माहितीये का तुम्हाला. मग त्या एकमेकडे मग काय तुम्ही सांगाल ते आम्ही करू असं सांगितलं. मग मी देवरुखामधलं युत्सव अर्थ आहे तर त्यांना मदतीला घेतलं आणि त्यांना म्हटलं की युत्सव आपल्याला हे काम करायचं. आणि तो एक खूप चांगला मुलगा आहे की कुठेही समा हाक मारा आम्ही तयार होत असंच त्यांचं ब्रीद आहे.
तर तो म्हणाला निश्चितपणानं करूया आपण, तुला त्या गावामध्ये आडवी करायचीच ना वाटली, म्हटलं त्या जिथे जिथे होती तिकडे सगळीकडे आडव्या करूया वाटल्या. तर त्या महिला सगळ्या आल्या संगमेश्वरला आणि संगमेश्वरला निवेदन दिलं आणि ती बाटली आडवी गावामध्ये झाली आणि दारूबंदी त्या गावामध्ये झाली. ते मग जे दारूबंदी झाल्यानंतर ते जे विक्रेते होते ते येऊन आमच्या घरी वगैरे धमकी वगैरे दिली त्यांनी की तुम्हाला आमच्या पोट्यावर पाय आणायचा आहे का वगैरे. तर मी त्यांना म्हटलं आणि मग आमच्या घरातल्या लोकांना पण जरा घाबरायला झालं, म्हणजे की अरे ते उद्या तू एकटी जात असताना जर कोणी काही केलं तर काय. म्हटलं मी आणि माझा परमेश्वर हे दोघं जण साक्षी होते एकमेकांना, जे काय व्हायचं असेल ते होत असं. आणि मग आणि काय करणार, कोण करून माझं काय करणार, फार तर जीव घेणार, आणखीन त्याच्यापेक्षा दुसरं त्याच्या पलीकडे जाऊन काय करू शकतो. तर त्याच्या माझ्या जीवाच्या प्रेमात मी कधीच नाही. तर हे जर आपण स्वतःला समजावलेलं असलं ना तर अनेक शेवटी नेहमीच सत्यसंकल्पाचा दाता नारायण म्हणतात तसं, आपला संकल्प चांगला असला, आपले हेतू चांगले असले की परमेश्वर नेहमीच आपल्या पाठीमागे उभा राहतो. समाजसेवा या विषयातल्या शेवटच्या पैलूकडे शेवटच्या मुद्द्याकडे मला जायचंय आणि तो म्हणजे आता मी सुरुवातीला उल्लेख केला की हा कार्यक्रम आम्ही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून करतोय. ह्याच कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. यातल्याच काही देवरुखातल्या आईस्क्रीम विक्रेत्यांना तू एक चांगला आधार दिलास आणि त्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी मोठी मदत केलीस, याविषयी अत्यंत थोडक्यात. ह्याच्यामध्ये मी ना या काळामध्ये मी योग प्रशिक्षणाचे ऑनलाईन वर्ग घेतले आणि त्या प्रशिक्षणाच्या वर्गामधून ना आठवड्याच्या शेवटी मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटते ती रक्कम तुम्ही जमा करू शकता असं. आणि ही सगळी रक्कम त्यांच्यासाठी वापरण्यात येणार आहे, कारण की त्यांचा आता पूर्ण धंदा बसलेला, आईस्क्रीम कोण घेणार आता या काळामध्ये, आणि 15 लोक त्यांच्या घरामधून सगळे कामगार वगैरे असं. तर मग ती आलेल्या रकमेत ना एक तर त्यांचं कुटुंब त्याचा उदरनिर्वाह चालला, त्यांचं किराण्याची बिलं भागत होती, दूधवाल्याला मी सांगून ठेवलं होतं की त्यांना दूध द्यायचं, लहान मुलं होती घरामध्ये असं. आणि मग त्यांना म्हणजे आता आम्ही जाऊ का कधी जाऊ मग ह्या सगळ्या प्रोसिजर करायला लागत होत्या. त्याच्यासाठी वेदा फडके विश्वास फडके या दोघांनी मदत केली की सगळं तहसीलला जायचं, ते नाव नोंदवायचं, मग ते किती लोक आहेत, मग ते सगळं करून एक दिवशी असा दिवस उजाडला की आता ते जाणार आणि त्यांच्या गावी सुरक्षित. अजूनही फोन येतात मला त्यांचे, अजूनही हा तिकडे पोहोचल्यानंतर आता आमचं गाव कसं आहे, व्हिडिओ करून टाकतात असं. ते बॉन्डिंग आहे ना ते स्ट्रॉंग पद्धतीने, अडचणीच्या वेळेला जो उपयोगी पडतो त्याला मनुष्य लक्षात ठेवतो कायमचा. मित्रांनो, असे अजून अनेक विषय आहेत. खरं तर वेळेच्या मर्यादेमुळे मला सगळ्याच विषयांवरती भाष्य करता येणार नाही, तिला बोलतही करता येणार नाही, कारण ही मुलाखत मग किती लांबत जाईल याची कल्पनाही आपण करू शकणार नाही. त्याच्यामुळे मी सुरुवातीला उल्लेख केला होता त्यातल्या डॉक्टर निधी पटवर्धन यांच्या शेवटच्या आयामाकडे मला मुलाखतीच्या समारोपाकडे येताना यायचंय आणि तो म्हणजे योग प्रशिक्षिका निधी पटवर्धन. याच्यामध्ये स्वामी विवेकानंद योग अनुसंधान केंद्र बंगलोर, पतंजली योगपीठ हरिद्वार आणि आता नुकतीच आयुष मंत्रालयाची तू परीक्षा पास झालीस, ह्या सगळ्या तुझ्या योगशास्त्रातल्या यशाबद्दल सुरुवातीलाच कलांगण संगमेश्वरच्या वतीने तुझं खूप खूप अभिनंदन. यासाठी की आता हा जो सगळा या कोरोना महामारीच्या काळामध्ये जो जोर सगळा दिला जातोय की योग हाच याच्यावरती चांगला उपाय आहे किंवा तो तुम्ही जास्त करणं कसं आवश्यक आहे, आणि प्रत्यक्षात ह्याची सुरुवात तू मात्र खूप आधीपासून केलीस की जो आज उपयोगी पडतोय, या तुझ्या योग प्रशिक्षणाबद्दल. एक एक योगा योग यावा तुमच्या आयुष्यामध्ये, त्याच्याशिवाय योग आल्याशिवाय गोष्टीच जडत नाही. माझी माया, मी रोमानियाला गेलेलं असताना तिथे स्लोवेनियाची एक मुलगी आली, ती माया, ती माझी एकही दिवसात परम मैत्रीण बनली, म्हणजे जीवाभावाची मैत्रीण बनली. आणि मग मी तिच्याकडे स्लोवेनियाला जाऊन आले की फक्त तिला भेटायला, बाकी दुसरं काम काहीही नाही, तिला भेटायला. आणि मग ती भारतामध्ये आली आणि ती म्हणजे मला योग शिकायचा आहे. आणि मी म्हटलं की अरे आणि मला आधीपासून मला येत होतं, आसनं वगैरे मी उत्तम करत असे. माया जर तिकडनं येऊन इकडे तिने येन योगा शिकला, पण गोव्याला जाऊन तिने एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे होल्डिंग पोश्चर्स असतात त्याच्यामध्ये ते शिकली ती. मग मला आपल्याला पण करायला पाहिजे आणि आपल्याला येत आहे,
आणि मग मी पहिल्यांदा पतंजली योगपीठ हरिद्वारचा सहयोग शिक्षक मी हे केलं. पहाटे असायचं 5:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत टाईट शेड्यूल असायचं आमचं. तिथे शिकले, मग आवड आणखीन वाढत गेली त्याच्यामधली. मग योगा युनिव्हर्सिटी बंगलोर तिथला कोर्स माझा पूर्ण केला आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम आले मी. 99% मार्क मिळाले मला म्हणजे आमच्या बॅचमध्ये. आणि अनुक्रमे गुणानुक्रमे पहिलं येण्यापेक्षा तुम्हाला किती येतंय त्या सर्टिफिकेट पेक्षा, आणि मी ते आज करते का हे खूप महत्वाचं वाटतं मला. नाहीतर अनेक जण असतात की ज्यांना संगीत विशारद म्हणून त्यांच्याकडे सर्टिफिकेट असतं, ते गायला सांगितलं तर काही गात नाही. किंवा योग प्रशिक्षक म्हणून अनेकांकडे सर्टिफिकेट आहे अशी माझ्याही माहितीत. परीक्षार्थी होण्यापेक्षा विद्यार्थी होणं हे खूपच महत्वाचं आहे. आणि ती तुमची साधनं आधी स्वतःची झाली पाहिजे. ती केल्यापासून मला ब्राह्म मुहूर्तावरती जाग येते म्हणजे येतेच. आज मी उठलेलीच असते, ते 4 की मला जाग येतेच. सूर्योदयाच्या आधी 1:30 साधारणपणे जाग येते. त्याच्यानंतर तुमचे शुद्धिक्रिया ज्या आहेत त्या करायच्या. तुम्ही दुसऱ्याला तेव्हाच सांगू शकता जेव्हा तुम्ही ते स्वतः करत असता. मी आज 2 बॅच चालवते माझ्या योगाच्या आणि इतके छान अनुभव की मला खरंच सांगायला खूप आवडेल की मला येऊन सांगतात की मॅडम कोणाला कन्फेस करायचंय. म्हणजे मला आधी कळतच नाही की काय काय असं सांगणार आहेत. म्हणे नाही म्हणजे मी सिगरेट ओढत होतो हे खूप महत्वाचं वाटतं मला. पण आता इथे आल्यापासून म्हणाले माझे आठवड्यातनं 2 झाली आणि मागच्या आठवड्यात मी अजिबातच एकही सिगरेट ओढलेली नाही आणि आता तो माणूस म्हणतो माझी सिगरेट पूर्ण सुटलेली. मला एवढं बरं वाटतं की अरे त्याच्या आयुष्यातल्या एका चांगल्या गोष्टीला केवळ निमित्त मी झाले. केलं त्याचं त्यानेच, मी काहीच नाही केलं, त्याचंच त्याने केलं. आणि सिगरेट ही गोष्ट सुटायला म्हणजे महाभयानक कठीण आहे असं म्हणतात. किंवा मेंटल स्ट्रेस खाली असणार आहे. कोरोनामुळे माझ्याकडे चांगला असा विद्यार्थी येतो, गुलजार, अगदी दिसायला सगळे असे छान छान विद्यार्थी. आणि मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला ह्या कोरोनाची भीती वाटते. मी अजिबात कुठे बाहेर पडणार नाही असं म्हटलं. मग तू योगाला कसं नाही ह्याच्यामुळे जरा स्ट्रॉंग मी होईन असं वाटतंय मला. आणि मग हळूहळू हळूहळू ना मग ते मला सांगतात की आता मला खूप चांगलं वाटतंय. आता मला भीती नाही वाटते. आता म्हणजे तुला भीती वाटता का मग नाही. आणि तू अशा पद्धतीने वागला पाहिजेस की कोणाची भीती असेल तर तुला बघून निघून गेली पाहिजे असं. तर हे स्ट्रॉंग बनवणं आहे ना दुसऱ्याला. म्हणजे फिजिकली तर होतोच पण मेंटली स्ट्रॉंग बनवणं जे आहे आणि मेंटल बरोबर स्पिरिच्युअली स्ट्रॉंग बनवणं हे पण तितकंच महत्वाचं वाटतं मला. हे सगळं योगामुळे साध्य होतं, सगळं त्याच्यामुळे साध्य होतं. आणि या सगळ्या योगा क्रियेमध्ये पण तू आता म्हणजे नुसतंच काय म्हणायचं त्याला की शिकली असं नाही तर त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं. आता इतक्या मी जे मगाशी उल्लेख केला एवढ्या 3 मोठ्या परीक्षा तू उत्तीर्ण झालीस. अर्थात मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणेच की ज्या क्षेत्रामध्ये पाऊल घालील त्या क्षेत्रामध्ये यश हे तिच्या मेहनतीने, तिच्या त्या कामाबद्दलच्या लगनने. आणि म्हणून मित्रांनो, मी सुरुवातीला आपल्याला म्हटलं की मला नुसतं डॉक्टर निधी पटवर्धन या प्राध्यापिकेशी आज संवाद साधायचा नाही तर त्याच्याशिवाय त्याच्यापेक्षा जास्त ह्या तिच्या व्यक्तिमत्वातले जे वेगवेगळे आयाम आहेत, म्हणजे एखादं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे किती असावं हे मला आज उलगडून आपल्यासाठी दाखवायचं होतं. हा माझा एक छोटासा प्रयत्न यासाठी मला करायचा होता आणि म्हणून हा आम्ही हा विषय आज या निमित्ताने केला. या मुलाखतीचा समारोप करताना निधी आपण ज्या विषयाने सुरुवात केली होती ते म्हणजे तुझ्या शैक्षणिक विषयामध्ये आपण सुरुवात केली होती. आजच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही शैक्षणिक धोरण आहे किंवा जी काही आज विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था आहे आणि हे सगळं COVID-19 पार्श्वभूमीवरती एकूण सगळा हा जो काही शिक्षणाचा व्याप आहे याबद्दल प्राध्यापक म्हणून नाही, PhD म्हणून नाही, एक या सगळ्या शैक्षणिक क्षेत्राची अभ्यासक म्हणून तुझं काय मत आहे? सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना की तुम्ही सातत्याने एकच गोष्ट, एकच पॅटर्न तुमच्या आयुष्यात कधी राहूच शकत नाही. जर शाश्वत गोष्ट कोणती असेल तर ती बदल हीच आहे. आणि तो शिक्षण क्षेत्रामध्ये आलेला आहे असं नाही. आता कोविडमुळे तर अनेक, म्हणजे कोविड पूर्वीचं जग आणि कोविड नंतरचं जग असं सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. तर मला असं वाटतं की मी प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत सकारात्मक बघणारी स्त्री आहे की जो होता है वो अच्छे के लिए होता है. समस्या ही संधी. हा बस. आणि तुम्ही
आणि काय आता अडलंय? काहीही अडलेलं नाही. आम्ही परीक्षा घेतोय, आम्ही तास घेतोय, मुलं बोलत आहेत, त्यांना व्हिडिओ दाखवू शकतोय, त्यांचे फोटो आम्हाला अपलोड होत आहेत, त्यांना व्हिडिओवरनं किती लिहिलंय हे पाहू शकतोय. आणि त्यांना आम्ही विचारतो सातत्यानं, कधी काय होतं माहितीये, आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप माहिती आणि तुमच्यापेक्षा 20 वर्षांनंतरची पिढी असते ना, त्यांचे प्रश्न वेगळे असतात. बरोबर. तर तुम्हाला ना त्या स्तरावरती जाता आलं पाहिजे. आपण ना आपण आपल्याच विश्वात जगत असतो, तसं न करता ते काय आता त्यांना कसं वाटतंय हे मी जागोजागी चाचपण्याचा प्रयत्न केला. एक शिक्षक म्हणून पण, आणि मी बघते की माझी मुलगी शिकते तर ती नक्की काय करते, तर तिचं लेक्चर कसं चाललेलं आहे, काय चाललेलं आहे, तर ती सांगते की हे खरंच महत्वाचं नाही आहे, मला इथे महत्वाचं नाही वाटत हे कशासाठी हा विषय आम्हाला आहे. मग ती समजून घेते मी की नेमकं त्याचं स्थान काय आहे. तुला परीक्षार्थी म्हणे कुठची गोष्ट कुठे उपयोगी पडेल आयुष्यात हे तुम्ही सांगू शकत नाही, ते ज्ञान तुम्हाला कुठे उपयोगी पडेल हे सांगू शकत नाही, म्हणून तरी ते शिकलं पाहिजे. पण हे त्या विद्यार्थ्यांना, अगदी मी विद्यार्थ्यांना जलनेती सुद्धा करून दाखवली. मी म्हटलं तुम्हाला आता ना तुमची नॉस्ट्रिल्स पूर्ण ओपन आणि हे राहिली पाहिजेत, छान नासिका मार्ग दोन्ही मोकळे राहिले पाहिजेत. तुम्ही नुसतं पुस्तकी शिक्षण आणि पुस्तकी विद्या असं देऊन काय उपयोग आहे, तुम्ही त्यांना शिकवलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. मग या माध्यमाचा आहे ना, मी नाही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत की या माध्यमातून पोहोचू शकते, तर ते निश्चितपणानं करता येण्यासारखे असं मला वाटतं. आणि तो बदल आपण स्वीकारला पाहिजे आणि शिकलं पाहिजे. आज मी गुगल क्लासरूम शिकले, मी स्वतःचे क्लासरूम केले, मी सगळं लोडिंग त्याच्यावरती शिकले, काय अडलं काहीच अडलं नाही. गुगल फॉर्म मधनं एमसीक्यू कसे बनवायचे, कशा प्रश्नपत्रिका तयार करायच्या, सगळ्या प्रकारचं नॉलेज तुम्ही अपडेट होता ना त्याच्यामध्ये. आणि मग परत ऑफलाईन मध्ये कधीतरी तुम्ही येणारच आहात. तर ह्या सगळ्या बदलाला तुम्ही सकारात्मक रीतीनं सामोरं गेलं पाहिजे असं मला वाटतं. याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही सकारात्मक रीतीनं या बदलाला सामोरं गेलं पाहिजे आणि समस्या हीच संधी असं मानून जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर या सगळ्यावरती उत्तर आहे. मुलाखतीचा समारोप मला करायचा आहे. मुलाखतीचा समारोप करताना शेवटचे तुझे 2 वाक्य. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोमटे त्या मूल नाही फारस. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. तुम्ही इथे आलात, आता हे ह्या एक दस्तऐवज झालं नाही का, कल्चरल डॉक्युमेंट झालंय की मी माझ्या पुढच्या माझ्या नातवंडांना दाखवू शकेन की अरे मी हे बघा माझं असं निबंधने मुलाखत घेतली होती. आणि या सगळ्या विषयांनी अत्यंत कृतज्ञ आहे. आणि हे शेवटचं एक वाक्य पुलंचं खूप महत्वाचं आहे, ते मला सांगायचंय की जगात सगळ्यात सुंदर गोष्ट काय असेल ना, तर ती कृतज्ञता. आणि कृतघ्नते इतकं कुरूप काही नाही. आणि हे सगळे तुम्ही इथे आलात, मलाच मागे घेऊन गेलात, माझाच एक चलचित्रपट मी उलगडला, या सगळ्यासाठी मी कृतज्ञ. मित्रांनो, कलांगण संगमेश्वरच्या या आमच्या फेसबुक पेजवरती आमच्या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेत आजचा 7वा भाग आम्ही डॉक्टर निधी पटवर्धन यांच्याशी गप्पा मारल्या. आज कलांगण संगमेश्वरसाठी डॉक्टर निधी पटवर्धन यांनी आपल्याला वेळ दिला आणि अत्यंत मनमोकळेपणाने त्यांच्या बालपणापासूनच्या ते आतापर्यंतच्या सर्व प्रवासाविषयी आमच्याशी संवाद साधला. याबद्दल कलांगण संगमेश्वरच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. मित्रांनो, संगमेश्वर संपदा ही संवाद मालिका आज 7व्या भागात येऊन पोहोचलेली आहे. अगदी अचूक सांगायचं झालं तर 18 जूनला पहिला भाग प्रसारित झाला, तिथपासून सुमारे 3 महिन्यामध्ये आपण याचे 7 भाग प्रसारित केले. सर्व रसिकांचा आणि आमच्या सगळ्या कलांगणच्या सदस्यांचा यासाठी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल आपलेही आम्ही मनापासून आभारी आहोत. या सगळ्या कार्यामध्ये म्हणजे आता 7व्या भागाच्या समारोपात मी आहे म्हणून याचा मी मुद्दाम उल्लेख करतो की या सर्व भागामध्ये मला माझे सर्व सहकारी म्हणजे माझे मित्र श्रीनिवास पेंडसे, अमोल लोध, तेजस संसारे, यश कापडी, किरण पाध्ये, आज हे चित्रीकरण करत असलेले श्री प्रदीप गुरव, सिद्धेश खातू आणि आमची सगळी टीम कलांगण, या सगळ्यांचा ह्या सगळ्या भागांमध्ये मला प्रचंड मोठा सहभाग मिळालेला आहे, मला सहकार्य मिळालेलं आहे. आणि याच जोरावरती आम्ही हे 7 भाग कलांगणच्या फेसबुक पेजवरती संगमेश्वर संपदाचे सादर करू शकलो. तसंच रसिकांनी आम्हाला अतिशय उत्तम असा या सगळ्या संकल्पनेमध्ये प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे मग तो व्हॉट्सअपवर असेल, फेसबुकवरच्या कमेंट्सवर असेल, फोन करून असेल, तेव्हा मायबाप रसिक हो आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत ही या निमित्तानं प्रार्थना करतो.
संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेत अशाच प्रकारच्या एखाद्या संगमेश्वर तालुक्यातल्या महनीय कार्य केलेल्या आणखीन एका महानुभावासोबत पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार, खूप खूप धन्यवाद.